नमस्कार माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी जगदीश वानखेडे, दीपस्तंभ संपूर्ण गणित विषयाचा लेखक, आपल्या सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आपण लसावी मसावी. ठीक आहे, तर चला सुरुवात करूया. लसावी मसावी हा जो चॅप्टर आहे, तर यातला जो पहिला प्रकार आहे तो खूप महत्त्वाचा आहे. तो पहिला प्रकार आणि शाब्दिक उदाहरणे वगैरे ते सर्वच आपण घेणार आहोत. तर त्या प्रकारासाठी काही बेसिक माहिती आपल्याला आवश्यक आहे. ती माहिती कुठली आवश्यक आहे आणि ती कशा पद्धतीने लक्षात ठेवायची ते आपण सर्व पाहणार आहोत. ठीक आहे, चला सुरुवात करूया. पा, तर लसावीचा बेसिक कॉन्सेप्ट, ल म्हणजे काय होते, सा म्हणजे काय होते, वी म्हणजे काय होते, हे तुम्ही शिकले असाल. ठीक आहे, तर बेसिकमध्ये वगैरे. ठीक आहे, आणि याच्यावर काही आधारित प्रश्न वगैरे असं काही विचारत नाही. ठीक आहे, चला मुद्द्यांवर येऊ आपण. महत्त्वाचे स्पर्धा परीक्षेसाठी काय महत्त्वाचं आहे. ओके, पा, तर पहिला पॉईंट आपला सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार, यांचा गुणाकार म्हणजे लसावी होय. हा नेमका काय कन्सेप्ट आहे याचा अर्थ तुम्हाला समजून सांगतो. पा, लक्षात घ्या. अवयव पद्धतीनं ज्यावेळेस आपण मसावी आणि लसावी काढतो, जसं आता 24 आणि 36 आहे, तर आपल्याला माहीत आहे का 24 आणि 36 दोघांना 12 भाग देऊ शकता डायरेक्टली वगैरे, आणि सुरुवात 2 ना 3 ना असं वगैरे करू शकतो आपण. ठीक आहे, तर चला, तर आपल्याला आता 12 भाग देऊ शकतो. 12 2 24 आणि 12 3 36. क्लिअर आहे? तर दिलेल्या दोन्ही संख्यांना ज्यांना भाग जाते याला म्हणतो आपण सामायिक अवयव, ज्याला इंग्रजीतून म्हणतो आपण कॉमन फॅक्टर. ठीक आहे, आणि हे जे खाली उरलेले असणार याला म्हणतो आपण असामायिक अवयव, ज्याला म्हणणार इंग्रजीतून आपण अनकॉमन फॅक्टर. ठीक आहे, मग आता लसावी काढताना लसावी कसा होतो म्हटलं, आपल्याला बेसिक कन्सेप्ट आपलं सांगितलं पहिला, का सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे असतो लसावी. मग आता इथे लसावी लिहायचं म्हटलं तर लसावी आपण कसं काढणार, सामायिक अवयव किती आहे आपला 12, त्यानंतर असामायिक अवयव पहिला 2 आणि दुसरा 3, हे झाले सामायिक आणि हे झाले असामायिक. या सर्वांचा गुणाकार म्हणजे असणार लसावी. मग 12 2 24 24 3 72, तर 24 आणि 36 या दोघांचा जर लसावी काढला आपण तर हा लसावी येईल 72. हा त्याचा कन्सेप्ट आहे. क्लिअर आहे? हा झाला पहिला कन्सेप्ट. ओके, तर एक एक तुम्हाला क्लिअर करून सांगतो मी. दुसरा बघा, क्रमवार विषम संख्या जर असतील तर अशा संख्यांचा लसावी म्हणजेच त्यांचा गुणाकार होय, हे आपण बेसिकमध्ये लिहून दिले. याचा नेमका अर्थ काय, पा, फॉर एक्झाम्पल आता 13 आहे एक संख्या आणि दुसरी संख्या 15 आहे. या दोन संख्यांचा जर विचार केला तर या दोन संख्यांमधून काहीही कॉमन निघणार नाही. ठीक आहे, मग जिथं काहीच कॉमन नाही निघणार तिथं आपण 1 वगैरे असते मसावी असं म्हणतो. ठीक आहे, मग काहीच कॉमन नसेल तर 1, मग इथं खाली 13 आणि 15 जशाल तसं उरते. मग सामायिक अवयव 1 असणार आणि इथं असामायिक म्हटलं तर 13 आणि 15 असणार. ठीक आहे, मग अशा वेळेस पा मला काय म्हणायचं, जिथं कॉमन काहीच निघत नसणार म्हणजे 1 मोठी जी संख्या असणार ते कुठलीच कॉमन निघत नसणार, तर अशा वेळेस डायरेक्ट त्यांचा गुणाकार म्हणजे असते लसावी. मग लसावी काढताना काय होईल, 13 आणि 15 याला तुम्ही 1 गुणलं तरी गुणाकारामध्ये काही फरक नाही पडणार, म्हणून डायरेक्टली त्या दिलेल्या संख्यांचा गुणाकार म्हणजे असते लसावी. ठीक आहे, मग 13 आणि 15 यांचा जर गुणाकार केला तर आपण 13 10 130 आणि 13 5 65, मग 130 आणि 65 जर केलं तर हे होते 195, तर यांचा लसावी जर केला आपण तर हा होतो 195. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं वगैरे लसावी काढू शकतो. तर आपला कन्सेप्ट काय होता, का क्रमवार विषम संख्या असतील तर त्याच्यामधून कॉमन आपण काढू शकत नाही, मग जिथं कॉमन नाही निघणार तर अशा वेळेस त्यांचा गुणाकार म्हणजेच लसावी असतो. हा कॉन्सेप्ट आपल्याला शिकायचा होता इथं. ओके, पासमोरचं हे तुम्हाला सर्व प्रश्न सोडवताना कामी येणार आहे गोष्टी. आता मूळ संख्या जर असतील, ठीक आहे, मूळ संख्या यांचा लसावी जर म्हटलं तर त्यांचा गुणाकार असतो, हा एक कॉन्सेप्ट आहे. फॉर एक्झाम्पल आता मूळ संख्या 1 29 ही मूळ संख्या आहे आणि 1 7 ही मूळ संख्या. ठीक आहे, आता 29 आणि 7 ह्या मूळ संख्या आहे. मूळ संख्येचा आपण कन्सेप्ट पाहिला का काय असते त्याच्यामध्ये, का 1 आणि त्याच संख्येनं भाग जाते, म्हणजे 7 म्हटलं तर कशानं 1 आणि 7 जाईल, आणि 29 म्हटलं तर 1 आणि 29. हे जे अवयव आहे याच्यामधून कॉमन काही निघते का, नाही निघत. फक्त जर म्हटलं आपण जिथून काहीच कॉमन नाही निघत तिथं मसावी 1 असते बा, मग 1 जर कॉमन म्हटलं तर इथं 7 आणि 29 जशाला तसं. मग अशा वेळेस लसावी हा त्यांचा गुणाकार असतो. मग लसावी कोणाकोणाचा गुणाकार, 7 आणि 30 चा, 7 आणि 29 चा.
मग आता 29 गुणाकारा 7 करायचं म्हटलं तर याला तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता, ठीक आहे. या 29ला तुम्ही 30-1 असं म्हणू शकता, म्हणजे 30 जर असतं तर 7 3 21 आणि 1 0 म्हणजे 210 झालं असतं, आणि 29 आहे म्हणून 1 वेळा मायनस करा, 7 1 7 मायनस. मग 210 जर 7 मायनस केले तर हे होतं 203. तर अशा पद्धतीने वगैरे इझिली गुणाकार करू शकता, ठीक आहे. ओके चला, तर हे झालं. मूळ संख्या जर असतील तर त्यांचा लसबी म्हणजेच काय असते, त्या संख्यांचा गुणाकार. ओके पुढचा कन्सेप्ट पहा, शाब्दिक उदाहरणे लसावी मसावी या चॅप्टरमधले सर्वच एक्झामसाठी महत्त्वाचे आहे. तुम्ही क्लास 3 पोलीस भरती लिपिक तलाठी ठीक आहे टॅक्स असिस्टंट कंबाईन राज्यसेवा सर्वच एक्झामला याचे जे शाब्दिक उदाहरणे आहे लसावी मसावीचे हे विचारतात, ठीक आहे. मग हे जे लसावी मसावीचे प्रश्न विचारतात ते शाब्दिक उदाहरणे सोडवण्यासाठी आपल्याला कीवर्ड्स काही माहीत पाहिजे. कोणते कीवर्ड्स पहा, लसावी काढायचा आहे प्रश्नामधून हे आपल्याला कशावरून समजत असते, का प्रश्नामध्ये किमान किमान याचा अर्थ काय, कमीत कमी किमान, त्याच्यानंतर कमीत कमी, त्यानंतर लहानात लहान, त्यानंतर एकत्र येणे, असे जर शब्द आपल्याला प्रश्नामध्ये जर मिळाले तर याचा अर्थ असतो का इथं आपल्याला लसावी काढायचं, ठीक आहे. तर किमान कमीत कमी लहानात लहान एकत्र येणे या सर्वांचा अर्थ असणार का इथे लसावी काढायचं, एवढं लक्षात असू द्या. प्रश्न सोडवताना मी परत याची आठवण करून देतो का हे शब्द याचा अर्थ लसावी काढायचा आहे. क्लिअर, हे झालं पहिलं आपलं. त्यानंतर पहा दुसरा कन्सेप्ट, आता मसावी महत्तम ठीक आहे मोठ्यात मोठी समान आणि जिने भागणार अशी संख्या वगैरे हे बेसिक आहे. त्याच्यासमोर पहा फक्त सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे मसावी. जसं आता फॉर एक्झाम्पल एक उदाहरण आपण घेतलं होतं 24 आणि 36 आहे, तर या दोघांना 12 भाग जातो, 12 भाग दिला 12 2 24 आणि 12 3 36, तर यामधलं हे सामायिक अवयव आहे, हे सामायिक अवयव आहे आणि हे झाले असामायिक अवयव. तर मसावी म्हणजे काय, फक्त सामायिक अवयवांचा गुणाकार. तर मग सामायिक अवयव एकच असेल तर याला गुणण्यासाठी काहीच नाही आहे, याचा अर्थ या दोघांचा मसावी किती असणार, 12. अशा पद्धतीने हा झाला सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे फक्त सामायिक, तर इथे येणार सामायिक 12. ओके त्यानंतर क्रमवार विषम संख्या जर असतील तर अशा संख्येचा मसावी 1 येतो. तर लक्षात ठेवायचं जिथं 2 संख्यांचा गुणाकार हा त्यांचा लसावी असतो अशा कंडिशनमध्ये त्यांचा मसावी 1 असतो, कारण कॉमन काहीच निघत नसेल. जसं आता 11 13 असेल तर यातून कॉमन काहीच न निघणं याचा अर्थ 1 निघतो, म्हणजे मसावी किती असते, 1. त्यानंतर क्रमवार समसंख्यांचा मसावी 2 असतो, ठीक आहे. तर परीक्षेमध्ये आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत, ते प्रश्न सोडवत असताना तुम्हाला क्रमवार समसंख्या जर असतील तर त्यांचा मसावी 2 असतो हे जर माहीत असेल तरच असे प्रश्न आपण सोडवू शकतो, ठीक आहे. प्रश्न घेताना तुम्हाला मी आठवण करून देतो या गोष्टीची. पहा आता फॉर एक्झाम्पल 1 14 आहे आणि दुसरं 16 आहे, या दोघांचा जर विचार केला तर 2 कॉमन निघते, मग इथं 7 राहणार, इथं 8 राहणार, या 7 8 परत काहीही कॉमन निघत नाही, याचा अर्थ इथं कॉमन फक्त 2 मिळालं, म्हणजेच मसावी असणार इथं 2. क्लिअर आहे. त्यानंतर फॉर एक्झाम्पल 30 आणि 32 आहे, ह्या 2 संख्या आहे, ठीक आहे. तर 30 आणि 32 म्हटलं तर 2 भाग जाते दोघांना, 30ला 2 भागलं तर 15 आणि 32ला 2 भागलं तर 16 होईल, मग उरलं खाली 15 आणि 16. तर या 15 आणि 16 परत काहीही कॉमन निघत नाही, म्हणजेच इथं कॉमन झालं फक्त 2, ठीक आहे. तर मसावी येणार 2, म्हणून आपण म्हणतो याचा निष्कर्ष का क्रमवार समसंख्या असतील तर अशा वेळेस त्यांचा मसावी हा 2 असतो, ठीक आहे. तर क्रमवार समसंख्या असतील तर मसावी किती असतो, 2. आता मूळ संख्या जर असतील तर आपण आत्ताच पाहिलं का मूळ संख्या जर असेल, उदाहरण घेतलं होतं आपण 7 23 7 29 घेतलं होतं, आता 7 23 जर म्हटलं, ह्या 2 मूळ संख्या आहे, ओके ठीक आहे. तर याच्यातून आता काहीच कॉमन नाही निघत, मग जिथं काहीच कॉमन नाही निघत तिथं कॉमन निघत असते 1, काहीच नाही म्हणजे 1, ठीक आहे. तर अशा वेळेस मसावी किती असणार, मग 1. मूळ संख्या म्हटलं तर मसावी 1 हे लक्षात असू द्या. त्यानंतर शाब्दिक उदाहरणे सोडवण्यासाठी ही बेसिक माहिती आपल्याला आवश्यक असते, कोणती, का मसावी काढायचं आहे हे कुठल्या शब्दांवरून आपल्याला क्लिक होत असते, तर कमाल म्हणजे जास्त किंवा मोठा, जास्तीत जास्त मोठ्यात मोठी असं जर म्हटलं तर याचा अर्थ असतो मसावी काढणे, हे शब्द आले तर तिथून आपल्याला क्लिक होते का इथं मसावी काढायचं आहे. ओके क्लिअर आहे, चला समोर जाऊया आपण.
पहिला जो प्रकार आहे आपला लसावी मसावी मधला, त्या प्रकारासाठी आपल्याला हे तीन सूत्र प्रॉपर समजणं आवश्यक आहे, ठीक आहे। तर आता हे लिहून दिलेलं आहे मी पुस्तकात सुद्धा, ठीक आहे, आणि सोबत जो आपण चार्ट देणार आहे त्या चार्टमध्ये सुद्धा हे फॉर्म्युले आहे, ठीक आहे। तर पहा, हे जे सूत्र आहे तीन, तर हे प्रॉपर समजणं आवश्यक आहे, आणि हे कुठल्या कंडिशनमध्ये कुठलं सूत्र वापरायचं हे तितकंच महत्त्वाचं आहे, ते कळणं आवश्यक आहे, ठीक आहे। जसं पहा, याच्यामध्ये पहिली संख्या, दुसरी संख्या, मसावी आणि लसावी हे चार घटक झाले, ठीक आहे। या चार घटकांपैकी जिथं तीन घटक दिलेले असणार आणि एक आपल्याला काढायला लावणार, अशा कंडिशनमध्ये हा फॉर्म्युला यूज होतो, ठीक आहे। म्हणजे पहिली संख्या, दुसरी संख्या, मसावी आणि लसावी या चारपैकी तीन घटक जर दिलेले असेल आणि एक काढायला लावत असेल, तर अशा ठिकाणी हा फॉर्म्युला यूज होतो। याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असे असतात का चारही देतात, जसं फॉर एक्झाम्पल संख्या दिलं 6x 8x, मसावी दिलं, हा विचारलेलाच प्रश्न आहे, मसावी दिलं समजा 16 आणि लसावी दिलं 96, ठीक आहे। आता इथं चारही कन्सेप्ट दिले पण एक अननोन ठेवलं त्यांनी एक्स, मग अशा वेळेस सुद्धा हा फॉर्म्युला पहिलावाला यूज होतो, ठीक आहे। एकतर चारही दिले असेल तरी तो यूज होतो, आणि चारपैकी तीन दिले असेल आणि एक सोडवायला लावत असेल, तर अशा कंडिशनमध्ये पहिला फॉर्म्युला यूज होतो, हे आपल्याला समजलं पाहिजे, क्लिअर आहे। त्याच्यानंतर दुसरा फॉर्म्युला पहा कुठे यूज होतो, तर कन्सेप्ट समजून घ्या व्यवस्थित। सूत्र बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असा असते का सूत्र पाठ असतात पण कुठलं सूत्र कधी वापरायचं, कुठं वापरायचं, हा त्यांचा प्रॉब्लेम असतो, तर समजून घ्या, ठीक आहे, व्यवस्थित। असामायिक अवयवांचा गुणाकार, तर असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे असते लसावी भागाकारात मसावी, ठीक आहे। लसावीला जर आपण मसावीनं भागलं तर ते असते असामायिक अवयवांचा गुणाकार। हे कुठून वगैरे मिळते पा लक्षात घ्या। फॉर एक्झाम्पल आपण उदाहरण घेतलं होतं 24 आणि 36 आहे, ठीक आहे। या दोघांना 12 भाग दिला, 12 2 24, 12 3 36, तुम्हाला बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून सांगतो, ठीक आहे। तर हा झाला सामायिक अवयव, ठीक आहे, हा सामायिक झाला, आणि हे दोन झाले असामायिक, हे दोन झाले असामायिक। मग आता मसावी म्हणजे काय, सामायिक अवयवांचा गुणाकार, मग सामायिक अवयव कोणता झाला 12, एकच आहे तर मसावी 12 येईल। मग लसावी म्हटलं तर काय होईल, इथं सामायिक आणि असामायिक, सामायिक 12, असामायिक 2 आणि 3, तर यांचा गुणाकार केला 12 2 24 24 3 72, तर लसावी होईल 72। मग आता आपल्याला म्हटलं असामायिक अवयवांचा गुणाकार, असामायिक अवयव कोणते 2 आणि 3, ठीक आहे। तर असामायिक अवयवांचा गुणाकार हा इक्वल टू काय असतो म्हटलं, लसावी म्हणजे जसं इथं 72 आला आणि मसावी आला 12, या दोघांचा भागाकार केला तर असामायिक अवयवांचा गुणाकार मिळतो, असं त्यांचं म्हणणं आहे, जे की क्लिअर होते। पहा, लसावी 72 याला 12 भागलं तर भागाकार 6 येतो, ठीक आहे, जो की आहे असामायिक अवयवांचा गुणाकार, ठीक आहे। तर अशा पद्धतीनं ह्या ऑब्झर्वेशनवरून फॉर्म्युले बनलेले आहे, तर हे आपल्याला समजलं पाहिजे, ठीक आहे। आता पट वगैरे कसं असते, काही प्रश्नांमध्ये शॉर्टकट आन्सर काढण्यासाठी हे आपल्याला माहीत पाहिजे पट वगैरे काय। प्रश्नांमध्ये असते काही असं की लसावी, लसावी हा मसावीच्या 6 पट आहे। म्हणजेच काय, लसावी कधी मिळतो, ज्यावेळेस मसावीची 6 पट केली तर लसावी म्हणतो, ठीक आहे। मग आता याला जर सोडवतो म्हटलं तर 6 गुणाकारात मसावी आहे, इकडे जर पाठवतो म्हटलं तर लसावीच्या भागाकारात मसावी येईल, आणि इकडे शिल्लक राहील 6। म्हणजेच काय, लसावीला मसावीनं भागलं तर आपल्याला पट मिळते, ठीक आहे। तर लसावीला मसावीनं भागणं म्हणजेच आपला फॉर्म्युला कोणता, असामायिक अवयवांचा गुणाकार, आणि त्यालाच आपण पट असं सुद्धा म्हणू शकतो, क्लिअर आहे। मग आता हे जे खालचं दिलेलं आहे ते काय असणार, ठीक आहे, पहा फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या। मग आता एखादा प्रश्न असेल, जसं आपल्याला लसावी दिलं 72 आणि मसावी दिलं 12, हा लसावी दिला, हा मसावी दिला, आणि म्हटलं का दोन संख्या काढा, त्या दोन संख्या कोणत्या आहे, मग ते काढण्यासाठी आपल्याला ही पुढची प्रोसिजर माहीत पाहिजे, पा कोणती प्रोसिजर। तर असामायिक अवयवांचा गुणाकार बरोबर असते लसावीच्या भागाकारात मसावी, मग 72 ला 12 भागलं तर 6 येणार। हे जे 6 आहे याला आपण एन डिनोट केलं,
ठीक आहे, याला म्हणतो आपण असामायिक अवयवांचा गुणाकार जो की 6 आला. या 6 चे आपण दोन असामायिक अवयव पडत असतो. ठीक आहे, असामायिक अवयव याचा अर्थ काय, ज्याच्यातून परत काही कॉमन नाही निघालं पाहिजे. मग 6 चे दोन अवयव कोणते येतील, असामायिक 2 आणि 3. ठीक आहे, हे झाले 6 चे दोन असामायिक अवयव. ठीक आहे, मग आता याच्यापासून जर आपल्याला संख्या मिळवायची म्हटलं तर संख्या पा कशा मिळवल्या जातात. मला जर पहिली संख्या काढायची असेल तर मसावीला काय करायचं, पहिल्या अवयवानं गुणायचं. तर आता पा याच्यातून संख्या मिळवतो म्हटलं तर पहिली संख्या, तर मसावी किती आहे आपला 12. 12 याला पहिला अवयव 2, 12 × 2 = 24, ही झाली एक संख्या. दुसरी संख्या जर मिळवायची म्हटलं तर दुसरी संख्या कशी मिळणार, तर मसावी आहे 12, दुसरा अवयव आहे 3, तर 12 × 3 होईल 36 अशा पद्धतीनं. ठीक आहे, तर जिथं लसावी आणि मसावी दिलेलं असेल आणि आपल्याला दोन संख्या काढायच्या असणार, किंवा मोठी संख्या किंवा लहान संख्या हे वगैरे काढायचं असणार आणि दिलेलं असेल फक्त लसावी मसावी, तर अशा वेळेस हा सेकंड फॉर्म्युला यूज होतो. ठीक आहे, तर आपण प्रश्न शिकवताना तुम्हाला आणखी एकदा आठवण करून देणारच मी, पण सध्यासाठी एवढं लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर तिसरा पा खूप सोपा आहे, याच्यावर एक दोन प्रश्न विचारले डायरेक्टली आन्सर काढू शकतो आपण. दोन संख्यांचं प्रमाण दिलं असेल, फॉर एक्झाम्पल काही काही प्रश्न आहे आपण घेणार आहे ते, दोन संख्या त्यांचं प्रमाण दिलेलं आहे 3 × 4. ठीक आहे, परत मसावी दिलं 6 आणि लसावी दिलं समथिंग, इथं लसावी देऊ नये. ठीक आहे, तर असं असताना आता संख्या कशा काढायच्या, तर संख्या काढण्याची पद्धत कशी पा, पहिली संख्या बरोबर कसं मसावीला पहिल्या प्रमाणानं गुणा. तर आता मसावी 6 आहे, याला पहिलं प्रमाण 3 यानं जर गुणलं तर किती होईल 18, ही झाली एक संख्या. दुसरी संख्या कोणती, मसावी 6 आहे, याला दुसऱ्या प्रमाणानं गुणा म्हणजे 4 गुणा, साइनचोक किती होईल 24, ही झाली दुसरी संख्या. मग 18 आणि 24 ह्या झाल्या दोन संख्या, इथं मसावी दिलेलं होतं, लसावी दिलेलं होतं 72 असं वगैरे. ठीक आहे, मग अशा आपण ह्या दोन संख्या काढू शकतो. समजत आहे तुम्हाला कसं काढायचं. ठीक आहे, दोन संख्येचं प्रमाण दिलं असेल तर मसावी हा दिलेलाच असतो, लसावी नाही दिला तरी चालते पण प्रश्नामध्ये देऊन दिलेला असतो. ठीक आहे, तर अशा वेळेस जर संख्या काढायचं म्हटलं तर कसं काढणार, मसावीला त्या दोन्ही प्रमाणानं गुणलं तर आपल्याला त्या दोन संख्या मिळतात. पहिल्या प्रमाणानं गुणलं पहिली संख्या, दुसऱ्या प्रमाणानं गुणलं दुसरी संख्या. लहान मोठी विचारत असेल तर मसावीला या दोघांपैकी लहान प्रमाण आहे 3, तर 6 × 3 गुणलं तर 18, ही झाली लहान. आणि मोठी म्हटलं तर मोठ्या प्रमाणानं गुणायचं, साइनचोक 24, ही झाली मोठी संख्या. तर असं आपण लहान मोठी जे विचारली ते काढू शकतो. क्लिअर आहे अशा पद्धतीनं. आपण जे बेसिक शिकलो थोडंसं आणि तीन सूत्र जे पाहिले त्याच्यावर आधारित प्रश्न पा. दोन संख्यांचा गुणाकार हा 2250 आहे, याचा अर्थ काय आहे, पहिली संख्या गुणाकारात दुसरी संख्या. दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे काय, पहिली संख्या गुणाकारात दुसरी संख्या, तो गुणाकार 2250 आहे म्हटलं. त्यानंतर त्यांचा मसावी दिलेला आहे आपल्याला 15, तर असं असताना आपल्याला काढायला लावत आहे लसावी, काढायचं आहे आपल्याला लसावी. तर पा, दोन संख्यांचा गुणाकार दिला याचा अर्थ ह्या दोन संख्या दिल्या, त्यानंतर मसावी दिला म्हणजे 3 घटक दिलेले आहे आणि चौथा म्हणजे लसावी काढायला लावत आहे. मग पहिला फॉर्म्युला आपला यूज होणार पा कोणता, पहिली संख्या गुणाकारात दुसरी संख्या बरोबर मसावी गुणाकारात असणार इथं लसावी अशा पद्धतीनं. मग या दोन संख्यांचा गुणाकार हा आपल्याला दिलेला आहे 2250, तो इथं ठेवून द्या. त्यानंतर मसावी दिलेला आहे 15, तो इथं ठेवा आणि आपल्याला काढायचं आहे लसावी. मग लसावी जर काढायचं म्हटलं तर लसावी बरोबर लसावीच्या गुणाकारात 15 आहे, इकडं पाठवलं तर भागाकारात जाईल. मग 2250 जर 15 भाग देतो म्हटलं तर 15 × 15 = 225 होतात. 225 हा 15 वर्ग आहे आणि उरलेला 10 इथं टाकून द्या तर लसावी येईल आपला 150, जो की ऑप्शन नंबर आहे फर्स्ट. क्लिअर आहे. तर अशा पद्धतीने आपण पहिलं जर सूत्र पाठ असेल तर किमती टाकून याला सॉल्व्ह करू शकतो, हे काही कठीण नाही. ओके, त्यानंतर दुसरा पहा, पी आणि क्यू चा मसावी 1 आहे म्हटलं. पा, पी आणि क्यू चा मसावी 1 आहे, याचा अर्थ पी आणि क्यू ह्या दोन संख्या आहे. ठीक आहे,
आता मसावी आणि लसावी कोणाचा असतो, तर संख्यांचा असतो। तर यावरून समजलं पाहिजे का पी आणि क्यू ह्या दोन संख्या असतील, ठीक आहे। मग आता दोन संख्या झाल्या पी आणि क्यू, फॉर एक्झाम्पल पहिली संख्या पी असं म्हणा आणि दुसरी संख्या कोणती झाली क्यू, यांचा मसावी किती आहे म्हटलं एक्स, ठीक आहे। त्यानंतर आपल्याला पी आणि क्यूचा विचारला आहे लसावी, या प्रश्नामध्ये काय काढायला सांगितलं, आपल्याला लसावी काढायला सांगितलं। मग तुम्हाला कन्सेप्ट असं लक्षात येईल का पहिली संख्या देऊ नये, दुसरी देऊ नये, मसावी देऊ नये, लसावी काढायला सांगत आहे। म्हणजेच चार गोष्टीपैकी तीन गोष्टी दिलेल्या आहे, एक काढायला सांगत आहे। म्हणजेच आपण पहिल्या फॉर्म्युल्यानं हा प्रश्न सॉल्व करू शकतो। कसं सोडवणार, तर पहिला फॉर्म्युला आहे आपला पहिली संख्या गुणाकारात दुसरी संख्या बरोबर मसावी गुणाकारात लसावी, क्लिअर आहे। मग पहिली संख्या किंमत टाकणार पी गुणाकारात दुसरी संख्या क्यू बरोबर मसावी यक्स गुणाकारात लसावी म्हटलं तर आपल्याला माहीत नाही, तर लसावी हा काढायचा आहे। मग आता लसावी काढायचं म्हटलं तर लसावीच्या गुणाकारात यक्स आहे या साईडला पाठवलं तर भागाकारात जाईल। मग लसावी बरोबर हा जर सॉल्व करतो म्हटलं तर पी गुणाकारात क्यू होईल आणि भागाकारात इथे यक्स, ठीक आहे। तर आता या स्टेजला आपण पोहोचलो तर इथं गेल्यानंतर आपल्याला क्यूची किंमत प्रश्नामध्ये देऊ नये, क्यूची किंमत देऊ नये एक्स वाय, ठीक आहे। पा यातला जो हा क्यू आहे याची किंमत एक्स वाय दिलेली आहे, ती इथं पुट करून द्या। पी गुणाकारात एक्स वाय म्हणजे काय, एक्स इंटू वाय आणि खाली आहे एक्स, असं जर केलं तर काय होईल, एक्स एक्स कॅन्सल होईल, अंशामधला एक्स आणि छेदामधला एक्स हे कॅन्सल होईल, आणि हे जर कॅन्सल केलं तर शिल्लक राहते पी इंटू वाय, म्हणजेच काय पी वाय, जे की आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 2। तर अशा पद्धतीनं आपण इझिली हे सॉल्व करू शकतो, ठीक आहे। थोडंसं बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, ओके। पुढचे प्रश्न आपण पाहू। दोन संख्या अनुक्रमे 4x 6x, म्हणजे पहिली संख्या 4x दुसरी संख्या 6x, ठीक आहे। मसावी दिलेला आहे 16, लसावी दिलेला आहे 96 आणि विचारला आपल्याला एक्स, तर इथे चारही दिलेलं आहे। पा पहिली संख्या दिली गुणाकारात दुसरी बरोबर मसावी देऊ नये गुणाकारात लसावी देऊ नये। आता इथं चारही संख्या देण्याचं त्यांना काम पडलं, याच्यामागचं रिझन काय, कारण इथं एक्स हा अननोन त्यांनी ऑलरेडी ठेवलेला आहे म्हणून त्यांना चारही संख्या द्यायचं काम पडलं। मग पहिली संख्या इथं पुट करा 4x, दुसरी संख्या 6x बरोबर मसावी 16 आणि लसावी 96। इथं जर कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर याची पद्धत कशी, आकड्यांचा आकड्यांसोबत गुणाकार करा, अक्षरांचा अक्षरांसोबत गुणाकार करा। मग 4 गुणाकारात 6 केलं तर हे होईल 24 आणि एक्स गुणाकारात एक्स केलं तर हे होणार एक्सचा वर्ग, इकडं आहे 16 गुणाकारात 96। मग एक्सचा वर्गाची किंमत काढतो म्हटलं तर याच्या गुणाकारात 24 आहे, या साईडला जर तुम्ही टाकलं तर हे भागाकारात 24 चाललं जाईल, ठीक आहे। मग 24 आणि 96 या दोघांचा भाग देतो म्हटलं तर 24 चौक 96 होईल, तर एक्सचा वर्ग बरोबर 16 गुणाकारात 4, शिल्लक राहील 64। मग आता एक्सचा वर्ग जर 64 असेल तर यावरून आपल्याला समजेल का एक्स बरोबर किती असणार 8, तर इथं एक्सची किंमत हे आपल्याला मिळणार 8, ठीक आहे, जे की ऑप्शन नंबर 3 होतं, क्लिअर। तर अशा पद्धतीने आपण सोडवू शकतो। असे आपल्याला आत्तापर्यंत 2 प्रश्न विचारलेले आहे, हा फेमस प्रश्न आहे, बऱ्याचदा रिपीट झालेला आहे, ठीक आहे। तर असं चारही जर घटक दिलेले असेल तर पहिल्या सूत्रानं हा प्रश्न सुटतो, हे मला सांगायचं आहे तुम्हाला। बाकी सूत्रामध्ये किमती टाकल्या तर कॅल्क्युलेशन वगैरे हे तुम्हीही करू शकता, ओके। त्यानंतर पा दोन संख्यांचा लसावी, लसावी दिलेला आहे 315, त्यानंतर मसावी दिलेला आहे 21, त्यापैकी एक संख्या, ठीक आहे, असं समजा पहिली संख्या 63 आणि आपल्याला दुसरी संख्या काढायला होत आहे, ठीक आहे। मग आता प्रश्न वाचून समजलं पाहिजे, लसावी दिलेला आहे, मसावी दिलेला आहे, एक संख्या दिली, दुसरी संख्या काढायची आहे, म्हणजेच काय का 4 पैकी 3 संख्या दिलेल्या आहे आपल्याला, 4 घटकांपैकी 3 घटक दिलेले आहे, एक घटक काढायचा आहे। म्हणजे पहिला फॉर्म्युला लागेल, तर पहिला फॉर्म्युला काय, पहिली संख्या गुणाकारात दुसरी संख्या बरोबर मसावी गुणाकारात लसावी, ठीक आहे। मग पहिली संख्या 63, दुसरी आपल्याला माहीत नाही जशाल तसं, दुसरी मसावी 21 आणि लसावी 315, अशा पद्धतीनं। मग आता जर आपल्याला दुसरी संख्या काढायची म्हटलं तर याच्या गुणाकारात 63 आहे, या साईडला जर पाठवलं तर भागाकारात 63 जाईल,
मग 21 गुणा करा 315 भागा करा 63, मग 21 आणि 63 इथं भाग जाईल 3 चा, क्लिअर आहे. मग 315 जर तुम्ही 3 भागलं तर हे होते 105. तर याचा अर्थ या प्रश्नामध्ये आपल्याला दुसरी संख्या मिळणार 105, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो. ठीक, समोर जर दोन संख्यांचा मसवी 15, लसवी दिलेला आहे 825 असेल तर आपल्याला मोठी संख्या काढायला सांगितली. पहा, दिलेला आहे आपल्याला मसवी 15 आणि लसवी 825 आणि मोठी संख्या काढा म्हटलं, मोठी संख्या काढा म्हटलं, ठीक आहे. तर हे आपल्याला काढायचं, क्लिअर आहे. तर ज्यावेळेस पहा, पहिला जो फॉर्म्युला आहे तो कधी लागतो याच्यासाठी हे बेसिक सेन्स पाहिजे, आपल्याला बेसिक नॉलेज पाहिजे. पहिला फॉर्म्युला कधी लागतो, ज्यावेळेस एकतर 4 घटक दिलेले पाहिजे किंवा 3 घटक दिलेले पाहिजे तर पहिला फॉर्म्युला लागतो, ठीक आहे. आणि जेव्हा मसावी आणि लसावी हे दोनच दिलेले असणार आणि अशा वेळेस दोन संख्या किंवा लहान संख्या किंवा मोठी संख्या असं वगैरे काढायला सांगत असेल तर अशा वेळेस दुसरा फॉर्म्युला लागणार हे आपल्याला कळलं पाहिजे. मग दुसरा फॉर्म्युला आहे आपला असामायिक अवयवांचा गुणाकार. तर असामायिक अवयवांचा गुणाकार म्हटलं तर याचा फॉर्म्युला आहे लसावी भागाकारात मसावी. मग लसावी दिलेला आहे 825 आणि मसावी दिलेला आहे 15. मग 825 जर आपण 15 भागतो म्हटलं तर 15×5 75 होणार. 82 75 काढले तर 7 शिल्लक राहतील, परत 5 घेतले तर 75 होईल, तर 15×5 75 म्हणजेच असामायिक अवयवांचा गुणाकार येणार 55. तर 55 2 आपण असामायिक अवयव पाडतो, ते अवयव होतील 5 आणि 11, क्लिअर आहे. तर 11×5 55 अशा पद्धतीने हे झाले दोन अवयव. या अवयवांना आता मसावी आहे आपला 15, या अवयवांना जेव्हा आपण मसावीनं गुणतो त्यावेळेस मिळतात आपल्याला संख्या, क्लिअर आहे. जसं 15×5 मिळणार आपल्याला 75 आणि 15×11 केलं तर हे होईल 165. ह्या दोन संख्या मिळाल्या. मग दोन संख्या जर आपण काढू शकलो तर अशा वेळेस जेव्हा आपल्याला दोन संख्या विचारतील त्याचाही आन्सर सांगता येईल, लहान संख्या विचारली तेही सांगता येईल, मोठी म्हटलं तेही सांगता येईल. आपल्याला मोठी म्हटलं तर मोठी मिळणार 165, जे की आपला ऑप्शन नंबर असणार 4, ठीक आहे. तर 11×15, तर हे कॅल्क्युलेशन मी डायरेक्टली कसं सांगतो तर याची टेक्निक आहे. कसं 11 आहे तर याची तुम्ही फोड करू शकता, 10 अधिक 1, मग 15×10 150 होईल, 15×1 15, मग 150 आणि 15 केलं तर हे होते 165. तर अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व करू शकता, क्लिअर आहे. त्यानंतर पहा समोरचा प्रश्न, समोरचा प्रश्न पहा, पुढचा 6वा प्रश्न. दोन संख्यांचा लसावी हा 768 आहे आणि मसावी 8 आहे तर आपल्याला म्हटलं त्या संख्यांचा असामायिक अवयवांचा गुणाकार. तर असामायिक अवयवांचा गुणाकार हा आपल्याला विचारला, याचा फॉर्म्युला काय असतो, लसावी भागाकारात मसावी. मग लसावी किती दिलेलं आहे, 768 आणि मसावी दिलेलं आहे 8. इथं असामायिक अवयवांचा गुणाकार काढणे याचा अर्थ काय, प्रश्नामध्ये जे दोन संख्या दिलेल्या आहे त्या दोन संख्यांचा भागाकार करणे हा त्याचा अर्थ होता, ठीक आहे. पण ते सूत्र माहीत पाहिजे त्याच्यासाठी. मग 8 जर भाग देतो म्हटलं तर 8×9 72 होईल, 76 मधून 72 जर काढले तर शिल्लक राहील 4, परत 8 घेतले तर 48 होईल, तर 8×48 म्हणजेच इथे आन्सर यायला पाहिजे 96, क्लिअर. तर असामायिक अवयवांचा गुणाकार आपल्याला जो विचारला होता तर त्याचा आन्सर येणार इथे 96. चला पुढील प्रश्न पाहू आपण, 7वा. या प्रश्नामध्ये दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे म्हटलं, याचा अर्थ या सेंटेन्समध्ये पहिलं मसावी आलं तर पहिली संख्या असणार मसावीच्या रिलेटेड, म्हणजे मसावी असणार 6. नंतर आलं लसावी, याचा अर्थ लसावी असणार 72. जिथं अनुक्रमे हा शब्द वापरला असतो अशा वेळेस पहिला जो शब्द आला त्याच्यासाठी पहिली संख्या, दुसरा जो शब्द आला त्याच्यासाठी दुसरी संख्या, हे लक्षात असू द्या, ठीक आहे. किंवा एक कॉमन सेन्स आहे, लहान संख्या मसावी असते, मोठी संख्या लसावी असते, असंही तुम्ही हे करू शकता. आणि दोन संख्यांचं प्रमाण पहा, दोन संख्या जे आहे त्यांचं प्रमाण दिलेलं आहे 3×4 असं असताना म्हटलं लहान संख्या कोणती, क्लिअर आहे. पहा, तर आपण
याच्यासाठी तिसरा फॉर्म्युला पाहायला आपण की जिथं प्रमाण दिलेले असते मसावी दिलेला असतो आपल्याला लसावीची आवश्यकता नसते. ठीक आहे, तर जे प्रमाण दिलेले आहे जसं 3 आहे पहिलं प्रमाण त्याला मसावीनं गुणलं तर पहिली संख्या मिळणार, आणि जे 4 आहे दुसरं प्रमाण त्याला मसावीनं गुणलं तर दुसरी संख्या मिळणार. तर अशा आपल्याला संख्या मिळतील, आणि दोन्ही संख्या जर मिळाल्या तर लहान संख्या मोठी संख्या आपण इझिली सांगू शकतो. तर लहान संख्या म्हटलं तर किती असणार, 18. यामध्ये कन्सेप्ट काय असते, दिलेल्या प्रमाणांना मसावीनं जर गुणलं तर त्याचं संख्येमध्ये कन्वर्ट होते. ठीक आहे, जसं प्रमाण होते त्यांना मसावीनं गुणलं तर आपल्याला संख्येमध्ये ते कन्वर्ट होणार. ओके, पा समोरचा. दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी. ठीक आहे, पा दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी. लसावी किती दिलेला आहे, 544. ठीक आहे, आणि क्रमवार समसंख्या म्हटलं, क्रमवार समसंख्या म्हटलं तर अशा वेळेस मसावी 2 असतो हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. हे जर माहीत असेल तरच हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता. ठीक आहे, दोन क्रमवार समसंख्या म्हटलं तर आपण बेसिकमध्ये दिलेलं आहे, तर दोन क्रमवार समसंख्यांचा मसावी हा 2 असतो. क्लिअर आहे. त्यानंतर असं असताना त्या संख्या कोणत्या म्हटलं तर आपल्याला संख्या काढायची आहे, संख्या काढायची आहे. आपल्याला लसावी दिलेला आहे, मसावी दिलेला आहे आणि संख्या काढा असं म्हटलं. तर सोडवण्याची पद्धत कशी, लसावी आणि मसावी हे दोनच गोष्टी असेल तर फॉर्म्युला लागणार असामायिक अवयवांचा गुणाकार. ठीक आहे, हा असतो लसावी 544 आणि मसावी 2, या दोघांचा भागाकार करायचा असामायिक अवयवांचा गुणाकार. मग 544 2 भागणे म्हणजे त्याच्या अर्धे करणे, याच्या अर्धे जर केले तर हे होते 272. 544 अर्धे केले तर हे होते 272. हा झाला असामायिक अवयवांचा गुणाकार. मग आता असामायिक अवयवांचा गुणाकार जर 10 आला तर आपण 2-5 असं करू शकतो. ठीक आहे, 12 आला 3-4, 15 आला 3-5, 20 आला 4-5, जसं 55 आलं होतं आपल्याला इझिली कळलं का 5 आणि 11 करू शकतो बा. मग तसं 272 एवढी जर मोठी संख्या आली आणि दोन क्रमवार संख्यांचा मसावी वगैरे असं जर सम संख्यांचा मसावी असं वगैरे म्हणत असेल तर अशा प्रश्नांमध्ये काय करायचं असते पा लक्षात घ्या. याचे असामायिक अवयव कसे काढायचे हा महत्त्वाचा मुद्दा आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी. यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या या प्रश्नाचं स्पेशलायझेशन कोणतं, एकतर मसावी 2 असतो हे माहीत असणं आणि दुसरं अवयव कसे पाडायचे, असामायिक अवयव कसे पाडणार पहा. 272 आहे तर याच्या अगोदरची वर्गसंख्या, तर 272 अगोदरची वर्गसंख्या होणार 256. ठीक आहे, जी की 16 वर्ग आहे. ठीक आहे, म्हणून 272 पा कसं काढलं आपण, 272 अगोदरची वर्गसंख्या, तर अगोदरची वर्गसंख्या मिळाली 256. ठीक आहे, तर 256 कशाचा वर्ग आहे, 16, तर एक अवयव 16 असणार आणि दुसरा अवयव 1 न मोठा म्हणजे असणार 17 अशा पद्धतीनं. तर 272 2 असामायिक अवयव म्हटलं तर आपल्याला मिळतील 16 आणि 17. यांना आता जर आपण मसावीनं गुणलं तर असामायिक अवयव मिळाले, यांना मसावीनं गुणलं तर संख्येमध्ये कन्वर्ट होते, रूपांतर होते. मग मसावी आहे 2, यांना 2 जर गुणलं आपण तर 16 × 2 = 32 ही एक संख्या आणि 17 × 2 = 34 ही एक संख्या होईल. तर आपल्याला प्रश्नामध्ये म्हटलं होतं त्या दोन क्रमवार संख्या कोणत्या समसंख्या, तर त्या संख्या असतील 32 आणि 34. तर याचा आन्सर असणार ऑप्शन नंबर 4. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवू शकतो आपण. ठीक आहे, ओके, तर हा प्रकार झाला पहिला. ठीक आहे, पहिल्या प्रकारातला एक प्रश्न शिल्लक आहे तो घेऊन घेऊ आपण. दोन संख्यांचा लसावी हा मसावीच्या 15 आहे म्हटलं. दोन संख्यांचा लसावी हा मसावीच्या 15 आहे. तर आता पट दिलेला आहे, तर पट दिलेला आहे 15. तर पट म्हणजेच काय असते, असामायिक अवयवांचा गुणाकार. ठीक आहे, असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच पट असते, पट दिलेले 15. तर काय करणार आपण, याचे अवयव पाडणार. एक अवयव 3 होणार, दुसरा होणार 5. मसावी किती दिला, 15. या मसावीनं जर आपण इकडं गुणलं तर आपल्याला 2 संख्या मिळणार. 15 × 3 = 45 ही एक संख्या आणि 15 × 5 = 75 ही दुसरी संख्या. तर आपल्याला म्हटलं होतं त्या संख्या कोणत्या, तर त्या संख्या असणार 45 आणि 75. जिथं कुठं पट दिलेलं असणार त्या पटचे डायरेक्ट 2 असामायिक अवयव काढायचे
आणि त्या असामायिक अवयवांना मसावीनं गुणायचं. तर असामायिक अवयवांना मसावीनं जर गुणलं तर आपल्याला संख्या मिळतात जे की दोन संख्या या प्रश्नानुसार असणार 45 आणि 75. क्लिअर आहे? पुढचे जे की तुम्हाला म्हटलं होतं मी शाब्दिक उदाहरणे, ठीक आहे, हे मोस्ट आयएमपी आहे. तुम्ही कोणतीही एक्झाम द्या त्या एक्झाममध्ये जास्तीत जास्त हे विचारण्याचे चान्सेस असतात, शाब्दिक उदाहरणे वगैरे. पा तर आपल्याला 3 मीटर, 5 मीटर, 10 सेंटीमीटर, 12 मीटर, 90 सेंटीमीटर अशी लांबी असलेले कापडाचे 3 तुकडे आहे म्हटलं. हे काय आहे म्हटलं? 3 तुकडे आहे. तर हे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त जास्तीत जास्त मोठ्या मापाची, ठीक आहे, जास्तीत जास्त हा शब्द आला याचा अर्थ काय असणार? का जास्तीत जास्त शब्द म्हटलं तर हा कशाचा की पॉईंट आहे? मसावीचा, ठीक आहे. तर या प्रश्नावरून लक्षात आलं पाहिजे का आपल्याला मसावी काढायचं, ठीक आहे, हा पहिला मुद्दा. तर मोजपट्टी किती लांबीची असायला हवी हे काढा असं म्हटलं, याचा अर्थ या प्रश्नामध्ये आपल्याला मसावी काढायला सांगत आहे. हा प्रश्न 2018 राज्यसेवेला विचारला होता, ठीक आहे. कसं सोडवायचं पाय लक्षात घ्या. मसावी काढायचं म्हटलं तर याला अवयव पद्धतीनं सोडवावं लागते. आणि अवयव पद्धतीनं म्हणजे काय? भाग देत देत आपण संख्या लहान लहान करत असं समोरसमोर जातो. मग आता भाग देताना काय नियम असतो? का एकक तिन्ही संख्या, जसं इथं 3 संख्या आहे तर तिघांचं एकक हे सारखं पाहिजे तर आपण व्यवस्थित भाग देऊ शकतो. मग काय, मीटर आणि मीटर सेंटीमीटर असे 2 एकक आहे, ठीक आहे. तर अशामध्ये काय करायचं, यातलं जे लहान एकक आहे त्याच्यामध्ये सर्व संख्या कन्वर्ट करून टाकायचं. मग आपल्याला एक बेसिक माहिती माहीत आहे का, एक मीटर हा होत असतो 100 सेंटीमीटरचा. 1 मीटर जो असणार हा असणार 100 सेंटीमीटरचा. मग 3 मीटर म्हटलं तर पहिली संख्या जे होणार ते होईल 300 सेंटीमीटर. क्लिअर आहे? दुसरं 5 मीटर म्हटलं तर इथपर्यंत 500 आणि हे 10 तर 510. तिसरं पा, 12 मीटर म्हटलं तर हे होईल 1200 आणि परत 90 हे होणार 1290 हे सेंटीमीटर. आता सर्व एकक सारखे झाले तर याला आपण सॉल्व करू शकतो. मग कसं सॉल्व करायचं पा, 300, 510 आणि 1290 आहे. तर सर्व संख्यांना व्यवस्थित जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला पहिला पॉईंट असा लक्षात येतो का सर्व संख्यांच्या एककस्थानी 0 आहे. मग एककस्थानी 0 असेल तर आपण पहिले 10 भाग देऊ शकतो. याला जर 10 तुम्ही जर भाग दिला तर इथं उरणार 30, इथं शिल्लक राहील 51 आणि इथं शिल्लक राहील 129, ठीक आहे. मग आता 30, 51 आणि 129 आहे. या तिन्ही संख्यांना जर व्यवस्थित चेक केलं तर आपल्याला लक्षात येते का इथं 3 ची कसोटी लागते, ठीक आहे, म्हणजे 3 ना भाग जाते. जसं पहिल्या संख्येत 3 अधिक 0 म्हणजे अंकांची बेरीज 3 येत आहे, इथं 5 आणि 1 = 6 येत आहे, इथं 12 येत आहे अंकांची बेरीज, म्हणजे अंकांची जी बेरीज आहे ती 3 च्या पटीत आहे, म्हणजेच 3 न पूर्ण भाग जाणार. मग 3 न जर भाग देतो म्हटलं तर इथं 10 येणार, इथं 17 येणार आणि 129 ला 3 न भागलं तर 3 चौक 12 आणि 3 त्रिक 9 म्हणजे 43 येणार, ठीक आहे. तर आता 10, 17 आणि 43 या तिन्ही संख्यांचा जर विचार केला तर समोर कुठल्याही संख्येनं भाग जात नाही. मग आपल्याला मसावी विचारला, मसावी असते सामायिक अवयवांचा गुणाकार. तर सामायिक अवयव मिळाले 10 आणि 3. मग मसावी जर काढतो म्हटलं तर मसावी कसं मिळणार? इथं 1 सामायिक अवयव 10, दुसरा सामायिक अवयव 3, तर दैत्रिक 30, तर मसावी होणार 30. आणि हे कन्वर्ट करताना आपण सेंटीमीटरमध्ये घेतलं होतं, म्हणजेच याचा जो मसावी येणार तो कशामध्ये येणार? सेंटीमीटरमध्ये. म्हणून याचा आन्सर असणार 30 सेंटीमीटर, ठीक आहे. तर आन्सर येईल 30 सेंटीमीटर इतकं. ओके, हा झाला आपला पहिला प्रश्न. यामध्ये महत्त्वाचं काय, आता राज्यसेवेला प्रश्न विचारला होता म्हणून थोडंसं लॉजिक टाकलं होतं. लॉजिक कोणतं? का एकक समान नव्हते. तर पहिला कॉन्सेप्ट काय, का एकक समान करायचे होते आपल्याला, ठीक आहे. आणि मोठ्यात मोठी जास्तीत जास्त असे जर शब्द वापरले तर काय काढायचा, मसावी काढायचा हे लक्षात आलं पाहिजे. क्लिअर आहे? चला समोर जाऊ आपण. दुसरा प्रश्न पहा.
दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला असं म्हटलं का एका औषध विक्रेत्याकडे एकाच प्रकारच्या 30, 40, 50 बाटल्या मावतील अशी खोकी आहेत. कोणत्याही प्रकारची खोके पूर्णपणे बाटल्यांनी भरण्यासाठी कमीत कमी, ठीक आहे, हा आपला की पॉईंट आहे, कमीत कमी किती बाटल्या लागतील असं आपल्याला म्हटलं. तर कमीत कमी हा जर शब्द आला तर याचा अर्थ आपल्याला प्रश्नामधून समजलं पाहिजे का या प्रश्नामध्ये आपल्याला लसावी हा काढायचा आहे. ठीक आहे, मग कसा काढू शकतो आपण लसावी? तर एक संख्या आहे 30, दुसरी आहे 40 आणि तिसरी आहे 50. ठीक आहे, मग 30, 40, 50 म्हटलं तर तिघांमधून 10 कॉमन निघते, 10 भाग जाते तिन्ही संख्यांना. इथं 3 राहील, 4 राहील आणि इकडं 5 शिल्लक राहील. क्लिअर आहे? मग उरलं 3, 4, 5 यापैकी कुठल्याही संख्येला, म्हणजे तिन्ही संख्येला आपण कोणत्याच संख्येनं भाग देऊ शकत नाही, म्हणजे कॉमन फक्त 10 निघते. तर इथं आपण काय चेक करत असतो, पहिले सर्व संख्यांना भाग जाते का बघतो, म्हणजे 3, 4, 5 तिघांना जाते का. तिघांना जात नसेल तर आपण दोघांना भाग जाते का हे बघतो, आणि दोघांना भाग जात असेल तर देतो, आणि जात नसेल तर मग तिथं आपण थांबून जातो. जसं इथं 3, 4 किंवा 3, 5 किंवा 4, 5 असे जर गट पाडले तरीसुद्धा 2 संख्यांनासुद्धा भाग जात नाही, म्हणून इथं आपण थांबून जाणार. मग लसावी जर लिहायचं म्हटलं तर लसावी बरोबर असणार सामायिक आणि असामायिक यांचा गुणाकार. तर सामायिक म्हणजे कॉमन फॅक्टर 10, आणि हे खालचे 3 असणार असामायिक 3, 4, 5. मग याचं जर कॅल्क्युलेशन करतो म्हटलं तर 5 चौक 20, 20 त्रिक 60, 60 गुणाकारात 10 म्हटलं तर हे होईल 600, म्हणजेच याचा लसावी येतो 600. तर ऑप्शन नंबर आहे 4. ठीक आहे, तर आता हे इतकं आपल्याला इझी जाऊ शकते कधी, ज्यावेळेस आपल्याला बेसिक क्लिअर असेल का कमीत कमी लहानात लहान किमान एकत्र येणे हे जे शब्द आहे, हे शब्द म्हणजे लसावी काढण्यासाठी आहेत हे कळलं पाहिजे. क्लिअर आहे? चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. पुढचा प्रश्न पहा, 6, 10 आणि 12 मुले असे मुलांचे गट केले असता प्रत्येक वेळी एक मुलगा शिल्लक राहतो, एक मुलगा शिल्लक राहतो, तर मुलांची संख्या कमीत कमी किती असावी? आता कमीत कमी याचा अर्थ आपल्याला लक्षात आला पाहिजे का हा लसावीशी रिलेटेड प्रश्न आहे. ठीक आहे, कमीत कमी हा शब्द वापरला. आणि परत एक कन्सेप्ट याच्यामध्ये आहे का एक मुलगा शिल्लक राहतो. पाहा आता माझ्या बोलण्याकडे लक्षात घ्या, लसावी ही जी संख्या असते ही परफेक्ट संख्या असते. लसावी म्हणजे परफेक्ट संख्या. क्लिअर? पा, म्हणजे ना काही कमी पडणं ना शिल्लक उरणं म्हणजे लसावी. कसं ते प्रॅक्टिकली तुम्हाला समजावून सांगतो. पा, लक्षात घ्या, एक संख्या आहे 6, दुसरी आहे 10 आणि तिसरी आहे 12. या तिघांचा आपण लसावी काढू. या तिघांना सुरुवातीला 2 भाग जातो, 2 भागलं तर इथं 3 येईल, इथं 5 येईल, इथं 6 येईल. परत आता संख्या आहे 3, 5, 6, तर यातल्या तिघांना भाग नाही जाणार, पण यातली जे 3 आणि 5, 3 आणि 6 ह्या जे 2 संख्या आहेत या 2 संख्यांना आपण 3 भाग देऊ शकतो. मग 3 जर भाग देतो म्हटलं तर इथं 1 येणार, ज्या संख्येला भाग जात नाही ती संख्या जशाला तशी खाली घेणार आपण, आणि 6 ला 3 जर भागलं तर इथं 2 येणार. मग उरलं 1, 5, 2 यातल्या कुठल्याही संख्येला, म्हणजे कुठल्याही 2 संख्येला कशानेही आपण भाग देऊ शकत नाही, मग इथं आपण थांबणार. क्लिअर आहे? मग पा, लसावी जर काढतो म्हटलं तर सामायिक अवयव इथं 2, हा फक्त सामायिक अवयव. सामायिक अवयव म्हणजे काय? दिलेल्या सर्व संख्यांना ज्यानं ज्यानं भाग जातो त्याला म्हणतो आपण सामायिक अवयव. तर 6, 10, 12 तिघांनाही फक्त 2 भाग गेला तर 2 हा झाला सामायिक अवयव, म्हणजे मसावी. आणि बाकीचे सर्व मग लसावी लिहिण्यासाठी असामायिक अवयव. 3, त्यानंतर 1 आहे, पा, हे सगळे लिहायचे. आता 1 गुणलं तर काही फरक नाही पडत, म्हणून 1 नाही लिहिला तरी चालतो. त्यानंतर 5 लिहिणार, त्यानंतर आपण 2 लिहिणार अशा पद्धतीने. मग याचं जर कॅल्क्युलेशन करतो म्हटलं तर 32, 6, 6 × 5 = 30, 30 × 2 = 60. तर लसावी होणार 60. तर लसावी याचा अर्थ असतो परफेक्ट संख्या. जसं मी अगोदर सांगितलं, हे परफेक्ट संख्या म्हणजे नेमकं काय तुम्हाला समजावून सांगतो. पा, लक्षात घ्या, आपल्या जर आपल्याकडे 60 जर मुलं असते तर
सहा सहाचे जर गट पाडले असते तर परफेक्ट 10 गट पडले असते, ना मुलगा कमी पडला असता ना शिल्लक उरला असता, ठीक आहे। पा 60 मुलं असताना जर आपण 10-10 गट पाडले असते ठीक आहे, 60 मुलं असताना जर आपण 10-10 गट पाडले असते तर हे कंप्लीट 6 गट झाले असते, ठीक आहे। त्यानंतर 60 मुलं असताना जर 12-12 गट पाडले असते तर 5 गट पडले असते, तर इथं बाकी वगैरे किंवा कमी वगैरे पडलं नसतं, हे तुम्हाला समजलं पाहिजे। तर लसावी म्हणजे असते परफेक्ट संख्या, ठीक आहे। पा मग आता एक मुलगा शिल्लक राहतो, एक मुलगा शिल्लक राहणे याचा अर्थ एक न संख्या जास्त असणार, म्हणजे संख्या असणार 61। मग 61 असताना काय होईल, 6-6 गट पाडले तर एक उरेल, 10-10 गट पाडले तर एक उरेल, आणि 12-12 गट पाडले असताना एक उरणार। तर एक मुलगा शिल्लक राहणे याचा अर्थ मुलांची संख्या लसावीपेक्षा एक न जास्त आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे। तर याचा आन्सर येणार मग 61। क्लिअर आहे, ओके। समोरचं पहा, पुढचा प्रश्न। आपल्याला प्रश्नामध्ये म्हटलं, एका पेटीतील संत्र्यांचे 15, 25, 30 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 6 संत्रे कमी पडतात, ठीक आहे। पा 6 संत्रे कमी पडतात म्हटलं, तर पेटीत कमीत कमी किती डझन संत्रे आहे? तर या प्रश्नामध्ये कमीत कमी हा शब्द वापरला। कमीत कमी म्हणजे काय असणार, लसावीच्या रिलेटेड प्रश्न आहे, हे समजलं पाहिजे। क्लिअर आहे, पा। तर पहिले लसावी काढून घेऊ आपण। 15, 25 आणि 30 या तिघांचा जर विचार केला तर या तिघांनाही 5 भाग जातो, 15, 25 आणि 30 मग 5 जर भाग दिला तर 5 3 15, 5 5 25 आणि 5 6 30, ठीक आहे। तर 15, 25 आणि 30 या तिघांना जर 5 भागलं तर 3 5 6 अशा पद्धतीने येणार, ठीक आहे। त्यानंतर आता 3 5 आणि 6 हे जे 3 संख्या आहे या तिघांनाही भाग जात नाही, पण यामधील जे 3 आणि 6 आहे या दोघांना 3 भाग जाणार। मग 3 जर भाग देतो म्हटलं तर 3 ला 3 भागलं तर 1 येणार, 5 भाग जात नाही 5 जशाला तसे, 6 ला 3 भागलं तर इथं 2 येणार, ठीक आहे। मग यांचं जर आपण लसावी काढतो म्हटलं तर लसावी बरोबर सामायिक अवयव आणि बाकीचे सर्व असामायिक, तर 5 × 3 1 लिहित नाही आपण, कारण गुणाकारात काही फरक पडत नाही, याच्यामुळं 5 3 15 5 2 10 तर 15 10 150। तर इथं जे 150 असणार ही असणार परफेक्ट संख्या। परफेक्ट संख्या म्हणजे ना कमी पडणं ना जास्त होणं। तर आता या प्रश्नामध्ये म्हटलं का 6 संत्री कमी पडतात, तर 6 कमी पडतात याचा अर्थ 6 न संख्या कमी असणार। मग 150 6 कमी पडतात म्हटलं, 6 कमी करा याचा अर्थ इथे ॲक्च्युअलमध्ये संत्र्यांची संख्या किती असणार, 144। पण आपल्याला विचारताना पा फसवण्यासाठी असं केलं त्यांनी, किती डझन संत्री म्हटलं। तर याचं आपल्याला आन्सर कशामध्ये सांगायचं आहे, आता डझनमध्ये सांगायचं आहे। आता ऑप्शनमध्ये 144 नव्हतं म्हणून ठीक आहे, नाही तर गडबडीत बरेच विद्यार्थी 144 आन्सर लिहिलं असतं। मग याला डझनमध्ये कन्वर्ट करायचं म्हटलं तर आपल्याला असं माहीत आहे का 12 वस्तूंचा 1 डझन होते। मग 144 जर वस्तू असेल तर याला 12 भागणार आपण, 12 जर भागलं तर 12 12 144 होते, याचा अर्थ याला जर डझनमध्ये तुम्ही जर कन्वर्ट केलं तर 144 संत्रे म्हणजेच किती असणार, 12 डझन। आणि यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट कोणती होती का, कमीत कमी म्हटलं तर पहिले लसावी काढून घ्यायचा, लसावी काढल्यानंतर 6 संत्री कमी पडतात म्हटलं तर लसावीमधून 6 कमी करायचे। मागच्या प्रश्नामध्ये एक मुलगा शिल्लक राहतो म्हटलं तर 1 आपण संख्या वाढवली, कमी पडतात म्हटलं कमी करायचे आणि शिल्लक राहते म्हटलं तर ॲड करायचे, हे लक्षात असू द्या। मग 144 संत्रे होणार होते आणि याला जर डझनमध्ये कन्वर्ट केलं तर ते होते 12 डझन। तर हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचा आन्सर येईल आपलं ऑप्शन नंबर 3। क्लिअर आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण। समोरील 5वा प्रश्न पाहू आपण। प्रश्नामध्ये म्हटलं, अशी लहानात लहान संख्या, लहानात लहान संख्या असं जर प्रश्नामध्ये आलं तर याचा अर्थ तो लसावीच्या रिलेटेड प्रश्न आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे। समोर सांगताना असं म्हटलं का 13 भागल्यास 7 राहते,
13 जर भागल तर 7 राहते, याचा अर्थ बाकी 7 राहते असं त्यांना म्हणायचं आहे. समोर सांगताना म्हटलं का 19 न भागल्यास 13 राहते, 19 न भागल्यास 13 राहते. पा मग आपला कन्सेप्ट काय असते, दोन कन्सेप्टपैकी एक लागत असतो, एक तर बाकी समान किंवा दुसरं असते गरज समान. एक तर बाकी समान असते किंवा गरज समान असते, ठीक आहे. पा लक्षात घ्या कसं सोडवायचं असते याला. पा पहिला कन्सेप्ट बाकी समान आहे का आपण चेक करू. तर एका ठिकाणी 7 शिल्लक राहत आहे, दुसऱ्या ठिकाणी 13 शिल्लक राहत आहे. म्हणजे शिल्लक राहणाऱ्या जे संख्या आहे बाकी त्या वेगवेगळ्या आहे, म्हणजे बाकी समान नाही आहे. तर पहिला कन्सेप्ट नाही लागणार. याचा अर्थ इथं 100% गरज ही समान असते. अशा वेळेस दोनपैकी एक कन्सेप्ट कन्फर्म लागत असतो. मग बाकी समान नसेल तर गरज समान असते. गरज म्हणजे काय, का 13 आणि 7 या दोघांमधला फरक इथं 6 आहे, 19 आणि 13 या दोघांमधला फरक इथे 6 आहे. याचा अर्थ इथं गरज कितीची आहे, 6. याचा अर्थ लसवीपेक्षा आपल्याला जे आन्सर पाहिजे ती संख्या 6 कमी आहे, 6 लहान आहे, हा त्याचा अर्थ होतो. मग इथं जर लसवी काढतो म्हटलं तर आपल्याला जे दोन संख्या दिल्या, एक 13 आहे आणि दुसरी 19 आहे, क्लिअर आहे. तर ह्या दोन्ही संख्या मूळ संख्या आहे. मग मूळ संख्या म्हटलं तर आपण बेसिकमध्ये शिकलो का मूळ संख्यांचा लसवी हा त्यांचा गुणाकार असतो. मग 13 आणि 19 या दोघांचा गुणाकार केला तर हा गुणाकार होतो 247. 13 आणि 19 या दोघांचा गुणाकार केला तर हा गुणाकार होईल 247, म्हणजेच लसवी होईल 247. आता गरज समान आहे, कितीची गरज आहे, 6. मग जेवढ्याची गरज असते याचा अर्थ तेवढ्यानं कमी, ठीक आहे. गरज समान असेल तर तेवढे मायनस करणार. मग 247 मायनस 6 असं जर केलं तर हे होणार 241. मग आपल्याला जे प्रश्नामध्ये म्हटलं का ती संख्या कोणती आहे, तर ती संख्या असणार 241, जे की ऑप्शन नंबर 3, होतं, क्लिअर आहे. अशाच टाईपचा आणखी एक प्रश्न पाहू. पा समोरचा प्रश्न आपल्याला सांगताना असं म्हटलं, अशी लहानात लहान संख्या, लहानात लहान याचा अर्थ हा प्रश्न लसवीशी रिलेटेड आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. त्यानंतर पा सांगताना काय म्हटलं, का 2, 3, 4, 5, 6 ने भाग दिल्यास अनुक्रमे 1, 2, 3, 4, 5 बाकी राहते. याचा मिनिंग काय, अनुक्रमे या शब्दाचा, का पहिला अंक 2 भागल्यास 1 उरते, 3 भागल्यास 2 उरतात, 4 भागल्यास 3 उरते, 5 भागल्यास 4 बाकी राहते आणि 6 भागल्यास 5 बाकी राहते असं या प्रश्नामधून म्हणायचं आहे, ठीक आहे. मग आता कन्सेप्ट आपले जे दोन आहे, एक बाकी समान आणि गरज समान. तर इथं जे बाकी शिल्लक राहत आहे 1, 2, 3, 4, 5 हे वेगवेगळं आहे, याचा अर्थ बाकी समान नाही आहे, ठीक आहे. एक बाकी आणि एक गरज हे दोन कन्सेप्ट असतात. मग इथं उरणारं बाकी हे काही समान नाही आहे, म्हणजेच बाकी समान हा कन्सेप्ट नाही लागणार. मग दुसरा कन्सेप्ट असतो गरज समान, हा कंपल्सरी लागणार. एक जर लागत नसेल तर दुसरा कंपल्सरी लागतो. मग गरज म्हणजे काय, ज्या संख्येनं आपण भागत आहोत ती संख्या आणि जेवढं बाकी उरणार आहे ते, त्या दोघांमधला फरक प्रत्येक ठिकाणी समान असतो. जसं 2-1 म्हटलं तर फरक 1, 3-2 म्हटलं 1 फरक, 4-3 1 फरक, 5-4 1 फरक, 6-5 1 फरक, तर प्रत्येक ठिकाणी हा फरक 1 आहे, याला म्हणतो आपण गरज. तर इथं गरज मिळाली आपल्याला 1. मग सोडवताना कसं सोडवायचं, की लहानात लहान म्हटलं तर पहिले लसवी काढून घ्या, 2, 3, 4, 5 आणि 6 यांचा लसवी काढू. पा 5 संख्या आहे, दिलेल्या सर्व संख्यांना भाग जातो का हा पहिले प्रयत्न करायचा. दिलेल्या सर्व संख्यांना भाग जात नाही, 5 संख्यांना. मग 4 संख्यांना जातो का हे जर बघितलं तर 4 संख्यांना जात नाही. पण यामध्ये जर चेक केलं तर 2, 4, 6 ह्या ज्या 3 संख्या आहे, या 3 संख्यांना आपण 2 भाग देऊ शकतो. मग 2 जर भाग दिला इथे 2 भागलं 1, 3 भाग जात नाही, जशाल तसं खाली घेणार. 4 भागलं 2, 5 भाग जात नाही, जशाल तसं खाली लिहिणार. 6 भागलं 3, ओके. मग हे जे खाली संख्या उतरवले आपण, या संख्यांमध्ये लक्षात येते का 3 आणि 3 या दोन संख्यांना आपण 3 भाग देऊ शकतो. मग इथे जर आपण 3 भाग दिला तर 1 जशाला तसं,
तीनला तीननं भागलं तर एक, दोन ॲज इट इज, पाच जशाला तसे, तीनला तीननं भागलं तर एक, अशा पद्धतीनं। मग आता जे खाली संख्या राहिलेल्या आहे त्यातल्या कुठल्याच दोन संख्यांना सुद्धा एखाद्या संख्येनं भाग जात नाही, मग इथं आपण थांबवतो आणि लसावी काढून घेतो। मग इथं जर लसावी काढतो म्हटलं तर लसावी दोन गुणाकारात तीन, गुणाकारात इकडलं दोन, गुणाकारात पाच, तर यांचा लसावी आपण काउंट करू। पाच दोन्ही दहा, दायंत्रिक तीस, तीस दोन्ही साठ, तर लसावी होणार साठ। ठीक आहे, लसावी म्हणजे असते परफेक्ट संख्या। परफेक्ट म्हणजे काय, साठला दोननं, तीननं, चारनं, पाचनं आणि सहानं पूर्ण भाग जातो, ना बाकी काही उरत ना काही कमी पडत। ठीक आहे, परफेक्ट संख्या। तर आता गरज एकची आहे म्हटलं याचा अर्थ ती संख्या एकनं कमी असणार, म्हणजे किती असणार, एकोणसाठ। तर आपल्याला जी संख्या पाहिजे आहे ती संख्या असणार एकोणसाठ, एकनं कमी। कारण तुम्ही क्रॉस चेक करू शकता, एकोणसाठला दोननं जर भागलं तर एक उरते, एकोणतीस दोन्ही अठ्ठावन्न होणार, एक उरणार। तीननं जर भागलं तर एकोणवीस त्रिक सत्तावन्न होते, दोन उरते। चारनं भागलं तर चौदा चौक छप्पन होणार, तीन उरणार। पाचनं भागलं तर अकरा पाची पंचावन्न होणार, चार उरणार। आणि सहानं भागलं तर शहाण्णव चौपन्न होणार आणि पाच उरणार। ठीक आहे, म्हणजेच आपल्याला जे पाहिजे संख्या ती असणार एकोणसाठ अशा पद्धतीने। ठीक आहे, मग असे जर प्रश्न विचारले तर हा कन्सेप्ट लक्षात ठेवा, अशा पद्धतीने आपल्याला हा सोडवता येतो। क्लिअर आहे, पा समोर जाऊया आपण। ठीक आहे, पा पुढचे प्रश्न, सातवा प्रश्न। 102 सेंटीमीटर, 136 सेंटीमीटर, 153 सेंटीमीटर, 289 सेंटीमीटर असलेल्या चार कांबी आहेत असं म्हटलं होतं। तर आपल्याला कांबीचा अर्थ नाही कळाला तरी हा प्रश्न सोडवता येतो। समोर म्हटलं सगळ्या कांबीचे समान कमाल लांबीचे, तर कमाल हा शब्द आपण बेसिकमध्ये पाहिला। कमाल जर शब्द आला तर याचा अर्थ हा मसावीच्या रिलेटेड प्रश्न आहे हे समजलं पाहिजे। कमाल लांबीचे तुकडे केले तर सर्व कांबीच्या एकूण तुकड्यांची संख्या म्हटलं। ठीक आहे, तर या प्रश्नामध्ये आपल्याला एकूण तुकड्यांची संख्या विचारली होती। हाही प्रश्न 2018 राज्यसेवेला प्रश्न विचारला होता। ठीक आहे, 2.5 मार्कासाठी सीसॅटला। ओके, तर एक संख्या 102 आहे, दुसरी संख्या 136, तिसरी संख्या 153, चौथी संख्या 289। ठीक आहे, मग आता हा प्रश्न आपल्याला फास्ट येण्यासाठी पाढे पाठ करणं आवश्यक आहे। ज्या विद्यार्थ्यांना पाढे वगैरे पाठ असेल तो इझिली हा प्रश्न सॉल्व करू शकतो। कारण 102, 136 आणि 153 हे 17 पाढ्यातील संख्या आहे, हे ज्या विद्यार्थ्याला लक्षात येईल पटकन तो इझिली हा प्रश्न सॉल्व करू शकतो। मग पा 17 जर भाग दिला तर इथं 6, 136 17 भागलं तर 8, 153 जर 17 भागलं तर 9 आणि 289 17 भागलं तर 17 येणार, 17 17 289 अशा पद्धतीनं। ठीक आहे, मग आपल्याला जे म्हटलं होतं कमाल लांबीचे याचा अर्थ मॅक्झिमम लांबी किती असणार, 17। ठीक आहे, कारण उरलेल्या चारही संख्यांना आता समान संख्येनं आपण भाग देऊ शकत नाही, म्हणजेच मसावी येणार इथं 17, मसावी येणार 17। ठीक आहे, तर 17 हे मसावी आणि त्या लांबीचे आपण 102, 136, 153, 289 याचे तुकडे पाडले। तर पहिल्याचे 6 तुकडे मिळाले, दुसऱ्याचे 8 तुकडे, तिसऱ्याचे 9 तुकडे, चौथ्याचे 17 तुकडे। तर आपल्याला म्हटलं तुकड्यांची संख्या, मग तुकड्यांची संख्या म्हटलं तर या तुकड्यांची आपल्याला ॲडिशन करायची होती। 6 8 9 आणि 17 याला जर ॲड केलं तर 17 अधिक 9 26 होईल, 26 अधिक 8 हे 34 होणार, प्लस 6 केलं तर 40 होईल। तर तुकड्यांची संख्या म्हटलं तर ॲन्सर पाहिजे होतं इथं 40। ठीक आहे, पूर्ण काउंटिंग केली तर ॲन्सर तुम्हाला मिळून जाते। क्लिअर, आणि कमाल लांबीचे याचा अर्थ मसावीच्या मापाचे तुकडे हे तुम्हाला समजणं आवश्यक होतं। ओके, समरूपा जानूकडे गुलाबाची 91, मोगऱ्याची 143 आणि जास्वंदाची 156 रोपटी आहेत। ठीक आहे, असं म्हटलं। समोर सांगताना म्हटलं प्रत्येक रांगेत प्रत्येक प्रकारची रोपटी समान संख्येने असतील। ठीक आहे, ही कशी असेल म्हटलं, समान संख्येने। याप्रमाणे त्याने रोपट्यांची लागवड केली, त्याच्या मळ्यातील त्या रोपट्यांच्या जास्तीत जास्त ओळींची संख्या किती, जास्तीत जास्त ओळींची संख्या किती असं वगैरे म्हटलं। आता पा,
प्रत्येक प्रकारची रोपटी समान संख्येने असतील म्हटलं याचा अर्थ काय का समान पाहिजे म्हणजे मसावी काढून घ्यायचं पा कसं लक्षात घ्या हा कंबाईनला मेन्सला विचारला होता 91 143 आणि 156 बरेच विद्यार्थी कन्फ्यूज झाले होते काय करणार तर 91 143 आणि 156 या तिन्ही संख्यांना 13 भाग जातो 13 जर भाग दिला तर इथं 7 येणार इथं 143 13 भाग दिला तर इथं 11 येईल आणि 156 13 भाग दिला तर इथं 12 येईल म्हणजे 13 एक 13 2 उरतील परत 6 घ्या 26 13 दुनी 26 इकडं 13 एक 13 1 उरला परत 3 घ्या 13 13 एक 13 अशा पद्धतीनं ठीक आहे पा तर गुलाब 91 झाडं होते प्रत्येक रांगेत 13 13 म्हटलं ठीक आहे तर अशा 7 रांगा झाल्या ठीक आहे त्यानंतर मोगरा 143 झाडं होते तर 13 13 रांगा केल्या तर इथं झाल्या 11 रांगा त्यानंतर परत जास्वंद होतं तर जास्वंदाचे 156 झाडं होते 13 13 रांगा केल्या तर हे झाल्या 12 तर आपल्याला म्हटलं त्याच्या मळ्यातील या रोपट्यांच्या जास्तीत जास्त ओळींची संख्या किती तर हे जे ओळी म्हणजे रांगा तर आपल्याला हे जे मिळाल्या तर यामधली जास्तीत जास्त ओळींची संख्या किती आहे तर गुलाबाच्या 7 ओळी झाल्या मोगऱ्याच्या 11 ओळी झाल्या आणि जास्वंदाच्या 12 ओळी झाल्या तर आपल्याला म्हटलं का या प्रश्नाचा मिनिंग असा होता का असं कोणता फूल आहे ज्याच्या जास्तीत जास्त ओळी झाल्या ठीक आहे म्हणजे किती झाल्या बा जास्तीत जास्त ओळी तर हे झाल्या 12 तर याचा आन्सर पाहिजे होतं 12 बऱ्याच जणांनी याचा आन्सर 13 करून ठेवलं त्यांना असं वाटलं मसावी काढायचा पण ओळींची जी संख्या मिळाली त्यातली मोठी संख्या कोणती हे आपल्याला इथे विचारलं होतं क्लिअर आहे तर अशा पद्धतीनं चला विद्यार्थी मित्र व्यवहारी अपूर्णांकाचा दुसरा प्रकार आपण पाहू मसावी आणि लसावी ठीक आहे व्यवहारी अपूर्णांकाचा मसावी आणि लसावी काढणे काही विद्यार्थ्यांना हे सूत्र पाठ करत असताना थोड्या अडचणी वगैरे जातात तर ह्या अडचणी तुम्हाला गेल्या नाही पाहिजे यासाठी आपण थोडंसं याच्यामध्ये सूत्रांमध्ये थोडंसं लक्ष देऊन पाहू पा व्यवहारी अपूर्णांकाचा जर मसावी काढायचं म्हटलं पा जिथं आपल्याला मसावी काढायचा असतो तिथं वर हा मसावी असतो हे लक्षात ठेवा पहिला मुद्दा तर असं लक्षात ठेवा अंशामध्ये अंशाचा हा शब्द असणार छेदामध्ये छेदाचा हा शब्द असणार ठीक आहे अंशामध्ये अंशाचा आणि छेदामध्ये छेदाचा आणि मला जर मसावी काढायचा असेल तर वर मसावी असेल आणि खाली राहणार लसावी त्यानंतर इकडे पहा व्यवहारी अपूर्णांकाचा जर आपल्याला लसावी काढायचं म्हटलं तर अंशामध्ये अंशाचा शब्द छेदामध्ये छेदाचा शब्द लसावी काढायचं म्हटलं तर वर लसावी असणार आणि उरलेलं जे असणार जसं मसावी आहे ते असणार खाली तर अशा पद्धतीनं तुम्ही व्यवस्थित पाठ करू शकता हे प्रश्न सोडवत असताना तुम्हाला सूत्र पाठ पाहिजे तरच आपण याचे आन्सर काढू शकतो क्लिअर आहे तर या पुस्तकासोबत आपण जो चार्ट वगैरे देत आहोत त्यामागचा उद्देश काय की आपलं जे पुस्तक आहे 400 पानाचं वेळेवर रिव्हिजन करायला आपल्याकडे तेवढा वेळ नसतो मग ते 400 पानाचं पुस्तक जो आहे तर त्याचं शॉर्टमध्ये कुठल्या चॅप्टरमधल्या कुठल्या बेसिक गोष्टीचं आपण व्यवस्थित रिव्हिजन केलं पाहिजे ते आपण त्या चार्टच्या माध्यमातून देत आहोत तेवढा चार्ट जर तुम्ही जाताना व्यवस्थित करून गेले तर तुमची जे गणिताची पूर्ण तयारी व्यवस्थित होऊन जाईल क्लिअर चला तर पाहूया हा प्रश्न आहे 15/16 45/44 27/64 चा लसावी किती असं आपल्याला म्हटलं आहे ठीक आहे याचा आपल्याला लसावी काढायचं आहे मग हा लसावी काढताना आपण कन्सेप्ट काय लसावी म्हटलं तर लसावीचा फॉर्म्युला पहिले तर आपल्याला समजलं पाहिजे का इथं व्यवहारी अपूर्णांक वगैरे हा शब्द नाही वापरला म्हणजे व्यवहारी अपूर्णांकाचा लसावी काढा वगैरे असे शब्द नाही वापरले तर आपल्याला मांडणीवरून लक्षात आलं पाहिजे का अंश छेद अशी मांडणी आहे याचा अर्थ इथं व्यवहारी अपूर्णांक आहे आणि त्याचा आपल्याला लसावी काढायला लावत आहे मग हा जर लसावी काढायचं म्हटलं तर हा फॉर्म्युला लागणार ठीक आहे आणि प्रश्नामध्ये आपल्याला जेवढं विचारलं आहे तेवढंच सॉल्व करायचं कारण हे लेंदी प्रश्न आहे वेळखाऊ प्रश्न आहे म्हणून प्रॉपर जे काढायला सांगितलं जसं मला इथं लसावी काढायला सांगितलं तर लसावीचा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यासाठी आपल्याला जे गोष्टी लागतात तेवढंच काढायचं जसं लसावीच्या फॉर्म्युल्यासाठी मला अंशाचा लसावी लागतो आणि छेदाचा मसावी लागतो पा मग कसं काढणार अंशाचा आपल्याला लसावी लागणार आहे तर तिन्ही अंश घेऊन घ्यायचे पा 15 45 आणि 27 हे झाले अंश
यांचा लसावी घ्यायचा आहे. मग एक आहे 15, दुसरा अंश आहे 45 आणि तिसरा आहे 27. या तिघांचा जर मसावी काढतो म्हटलं, ठीक आहे, लसावी काढतो म्हटलं, तर 15, 45 आणि 27 या तिघांना सुरुवातीला 3 ने भाग जाईल. मग 3 ने जर भाग दिला तरी तर 15 3 ने भागलं 5 राहणार, 45 3 ने भागलं 15 येईल, 27 3 ने भागलं 9 येणार. मग इथून समोर जर जातो म्हटलं तर आपल्याला लक्षात येईल का आता 5, 15 आणि 9 तिन्ही संख्यांना एखाद्या विशिष्ट संख्येनं आपण भाग देऊ शकत नाही. मग अशा वेळेस आता जर आपल्याला लसावी काढायचं असेल तर सर्वांना जात नसेल, कमीत कमी 2 संख्यांना भाग जात असेल तरीसुद्धा हा भाग देतो आपण. ठीक आहे, पा जसं 15 आणि 5 आहे या दोघांना 5 भाग जाईल, त्यानंतर 15 आणि 9 या 2 संख्यांचा विचार केला तरी तर 3 भाग जाईल. ठीक आहे, मग अगोदर 5 भाग द्यायचा का अगोदर 3 भाग द्यायचा हा बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न असतो. तर अगोदर 5 दिला काय किंवा 3 दिला काय, दोन्हीपैकी कुठल्याही संख्येनं भाग दिला तरी तुमच्या ॲन्सरमध्ये फरक पडत नाही. जसं की सुरुवातीला आपण इथं 5 भाग देऊ, काय करायचं असते, 5 भागलं तर 1 होणार, 15 भागलं तर 3 येईल. ठीक आहे, मग आता 9 भाग जात नाही, ज्या संख्येला भाग जात नसतो ती संख्या आपण जशाल तशी खाली उतरवतो. ठीक आहे, 9 भाग जात नव्हता म्हणून 9 आपण जशाल तसं खाली उतरवलं. मग आता परत 3 आणि 9 आहे या दोघांना आपण 3 भाग देऊ शकतो. मग 3 जर भाग दिला तर 1 जशाला तसा, 3 भागलं 1 होईल, 9 भागलं 3 येणार. ठीक आहे, मग आता जे उरलेल्या संख्या आहे 1, 1, 3 यातल्या कुठल्याही 2 संख्येला एखाद्या विशिष्ट संख्येनं भाग जात नाही म्हणून आपण इथं थांबून जाणार. तर लसावी काढताना आपण कुठपर्यंत सोडवतो, जिथपर्यंत 2 संख्यांना भाग जाईल, कमीत कमी 2 संख्यांना तरी भाग गेला पाहिजे, तिथपर्यंत आपण सोडवतो. मग इथं आपण थांबणार, आता लसावी काढणार. लसावी जर काढायचं म्हटलं तर सामायिक आणि असामायिक यांचा गुणाकार, ठीक आहे, मागच्या काही प्रश्नांमध्ये शिकलो आपण. ठीक आहे, तर इथं सामायिक अवयव आहे 3, बाकीचे सर्व असामायिक 3, 5, 3, 3 अशा पद्धतीनं. इथले जे 1, 1 आहे हे आपण घेतले नाही कारण गुणाकारामध्ये 1 गुणन गुणलं तर काहीही फरक पडत नाही म्हणून आपण इथं 1, 1 घेत नाही. ओके, मग इथं जर कॅल्क्युलेशन केलं तर 3 5 15, 15 3 45, 45 3 केलं तर हे होते 135. ठीक आहे, तर अंशाचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर अंशाचा लसावी हा आला आपला 135. मग आता सूत्रानुसार आपल्याला छेदाचा मसावी लागतो. मग छेदाचा मसावी जर म्हटलं तर छेद आहेत आपल्याकडे 1, 16 आहे, दुसरा आहे 44 आणि तिसरा छेद आहे 64 यांचा मसावी पाहिजे. ठीक आहे, मसावी म्हणजेच सामायिक अवयवांचा गुणाकार. दिलेल्या सर्व संख्यांना जिथपर्यंत भाग आपण देऊ शकतो तिथपर्यंत सोडवायचं असते मसावी काढताना. मग 16, 44 आणि 64 या 3 संख्यांचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल का 4 आपण भाग देऊ शकतो. मग 4 जर भाग दिला तर 16 भागलं तर 4 येणार, 44 भागलं तर 11 येणार आणि 64 भागलं तर इथं 16 येईल. क्लिअर आहे, मग 4, 11 आणि 16 हे जे 3 संख्या खाली राहिल्या या तिन्ही संख्येला एखाद्या विशिष्ट संख्येनं भाग जात नाही म्हणून सर्व संख्यांना भाग जात असेल तरच भाग देणार आपण मसावी काढताना. मग यातल्या 3 जे सर्व संख्या आहे त्यांना भाग जात नाही म्हणून इथंच थांबणार. तर आपल्याला छेदाचा जो मसावी आहे, ठीक आहे, छेदाचा जो मसावी आहे तो इथं मिळणार आपल्याला 4. मग फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकणार अंशाचा लसावी, तर अंशाचा लसावी हा मिळाला आपल्याला 135 आणि छेदाचा आपल्याला मसावी पाहिजे तो मिळाला 4. मग किमती टाकल्या आपण 135 आणि 4, तर यामध्ये जर भाग जात असेल तर भाग द्यायचा असतो आणि भाग जात नसेल तर जशाला तसं ठेवायचं. जसं 135 आणि 4 म्हटलं तर याच्यामध्ये भाग जात नाही म्हणून जशाला तसं ठेवा, तर याचा आन्सर येईल 135/4 अशा पद्धतीने. क्लिअर आहे, हा झाला आपला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न पहा, 27/12, 45/60, 105/28 चा मसावी किती म्हटलं. ठीक आहे, मसावी काढायचा आहे याचा अर्थ हा फॉर्म्युला लागणार. हा फॉर्म्युला काय सांगते आपल्याला, व्यवहारी अपूर्णांकाचा मसावी बरोबर असतो अंशाचा मसावी आणि छेदाचा लसावी.
तर अंशाचा मसावी काढायचा आणि छेदाचा लसावी ह्या दोन गोष्टी काढून घ्यायच्या आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायच्या, आपल्याला आन्सर मिळणार. पा, अंशाचं आपण कॅल्क्युलेशन करू. तर अंशामध्ये आपल्याला संख्या कोणत्या कोणत्या मिळतील, एक आहे 27, दुसरी आहे 45, तिसरी आहे 105. ठीक आहे, हे तिन्ही अंश आपण घेऊन घेतले. इथले 27, 45 आणि 105 म्हटलं तर या तिघांनाही 3 भाग देऊ शकतो आपण. ठीक आहे, मग 3 जर भाग दिलं, 27 3 भागलं 9 येणार, 45 3 भागलं तर 15, 105 3 भागलं तर 35 होईल. क्लिअर आहे? ओके, मग आता पा, 9, 15 आणि 35 व्यवहारी अपूर्णांकाचा मसावी काढत असताना अंशाचा मसावी लागते आपल्याला. तर मसावी काढत असताना आपण काय करणार की दिलेल्या सर्व संख्यांना भाग जात असेल तरच भाग देणार आपण. मग आता 9, 15 आणि 35 आहे तर या तिन्ही संख्येला कशानंच भाग जात नाही, म्हणून इथपर्यंतच आपण लिहिणार. तर आपल्याला इथं मसावी मिळतो 3. तर अंशाचा मसावी काढला तर हा मसावी बरोबर मिळाला आपल्याला 3. त्यानंतर पा, छेदाचं आपण जर कॅल्क्युलेशन करतो म्हटलं तर छेदाचं आपल्याला पाहिजे लसावी. पा, छेदाचं लागते लसावी. तर छेद पहिला 1 आहे 12, दुसरा छेद आहे 60 आणि तिसरा छेद आहे 28. मग 12, 60 आणि 28 म्हटलं तर या तिघांनाही 4 भाग जातो. मग 4 भाग दिला तर इथं 3 भाग जाईल. 60 4 भागलं तर 15 येणार, 28 4 भागलं तर 7 येणार. क्लिअर आहे? 3, 15 आणि 7 अशा पद्धतीनं होईल. ठीक आहे, पा, आता लसावी काढत आहोत. लसावी काढत असताना सर्व संख्यांना गेला पाहिजे असं काही नाही, तर आपण सुरुवातीला चेक करतो का सर्वांना जात असेल तर पहिले सिक्वेन्स फॉलो करतो, सर्वांना नाही जात असेल तर शेवटी 2 संख्यांना भाग जात असेल तर तिथपर्यंतही आपण सोडवतो. जसं 3 आणि 15 म्हटलं तर याला आपण 3 भाग देऊ शकतो. मग 3 भागलं तर इथं 1 होईल, 15 भागलं तर 5 होईल, 7 भाग जात नाही तर 7 जशाला तसे, अशा पद्धतीनं. मग उरते 1, 5, 7. मग 1, 5, 7 म्हटलं तर यातल्या 2 संख्यांना सुद्धा भाग जात नाही, म्हणून आपण इथं थांबणार. मग लसावी काढून घेणार. तर याचा लसावी जर काढतो म्हटलं तर 4 × 3 × 5 × 7 अशा पद्धतीनं होणार. ठीक आहे, मग याचं जर कॅल्क्युलेशन करतो म्हटलं, जितकं सोप्या पद्धतीने करता येईल तेवढं सोप्या पद्धतीने करा. 3 × 5 = 15, 15 × 7 = 105. 105 गुणणे, तर एखाद्या संख्येला 4 गुणणे याचा अर्थ 2 दुप्पट. तर 105 दुप्पट केली 210 होईल आणि 210 दुप्पट केली तर 420 होईल. तर इथं लसावी येईल छेदाचा 420. मग ह्या किमती आपण फॉर्म्युल्यामध्ये टाकणार आणि याचा फायनल आन्सर लिहिणार. ठीक आहे, पा, अंशाचा मसावी, तर अंशाचा मसावी आहे 3, वर टाकणार 3. छेदाचा लसावी, छेदाचा लसावी 420. ठीक आहे, मग 3 × 420. मग लक्षात आलं मला का? ठीक आहे, 420 आपण 3 भाग देऊ शकतो. तर जिथं कुठं भाग देऊ शकतो तिथं भाग द्यायचं असते. मग याला जर सोडवलं तर 3 × 3 खाली 3 × 3 = 1 उरणार, त्यावर 2 घ्या 12 होईल. 3 × 12 आणि 10 उरलेला ठेवून द्या, म्हणजे याचं फायनल आन्सर येईल 1/140, जे की ऑप्शन नंबर आपलं 4 आहे. तर अशा पद्धतीनं या टाईपचे आपण प्रश्न सोडवू शकतो. ठीक आहे, व्यवहारी अपूर्णांकाचा मसावी आणि लसावी मागच्या 10 जर विचार केला तर 1 ते 2 वेळा फक्त प्रश्न विचारलेला आहे. खूप इम्पॉर्टंट नाही आहे, पण विचारू शकते थोडंसं प्रॉपर. आणि 2 सूत्र आहे, 1, 2 हे 2 प्रश्न वगैरे प्रॅक्टिस केलं तरीसुद्धा सफिशियंट आहे. ठीक आहे, चला पुढचं पाहू आपण. पुढचं, दशांश अपूर्णांक असताना, ठीक आहे, दशांश संख्या असताना त्यांचा मसावी आणि लसावी कसं काढायचा. ठीक आहे, तर यामध्ये जे एकदमच बेसिकपासून शिकणारे विद्यार्थी असतील त्यांनी ही प्रोसिजर फॉलो केलं तर बेटर राहते, आन्सर परफेक्ट येतील तुमचे. पा, स्टेप वाईज जायचं. स्टेप फर्स्ट, स्टेप फर्स्ट इथं काय करायचं, दशांश बॅलन्स करणे. दशांश बॅलन्स करणे, ठीक आहे. तर दशांश बॅलन्स करणे हे काय असते हे आपण दशांश अपूर्णांक जो चॅप्टर आहे त्याच्या बेसिकमध्ये तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, पा, जसं पहिल्या संख्येमध्ये पॉईंट नंतर 1 अंक आहे, दुसऱ्या संख्येत पॉईंट नंतर 2 अंक आहे, तिसऱ्या संख्येत पॉईंट नंतर 3 अंक आहे,
तर मॅक्झिमम 3 अंक आपल्याला दिसत आहे एका संख्येमध्ये, तर प्रत्येक संख्येत तेवढेच अंक आणणे याला म्हणतो आपण दशांश बॅलन्स करणे. मग आता पहिली संख्या पहा, 0.9 आहे, यामध्ये पॉईंट नंतर 1 अंक आहे, तर आपल्याला 3 अंक पाहिजे. मग 2 अंकांची कमी आहे तर 2 यामध्ये शून्य टाकायचे, तर पहिली संख्या होणार 0.9. दुसरी संख्या म्हटलं तर 0.36 आहे, यामध्ये पॉईंट नंतर 2 अंक होते, एका अंकाची कमी आहे, 10 टाकून द्यायचं, ठीक आहे. तिसरी संख्या 0.081, यामध्ये पॉईंट नंतर 3 अंक आहे. या संख्येवरून आपण ह्या दोन संख्या अशा तयार केल्या. आता प्रत्येक संख्येत पॉईंट नंतर 3 अंक आले याला म्हणतो आपण दशांश बॅलन्स केला आपण, ठीक आहे. ही झाली स्टेप फर्स्ट. स्टेप सेकंड काय करायचं, जे एकदमच बिगिनर्स असतील, नवीन विद्यार्थी असतील, त्याच्यासाठी हे स्टेप फॉलो करणं आवश्यक आहे. मग एकदा तुम्हाला प्रॉपर समजलं तर तुम्ही शॉर्टकटसुद्धा मारू शकता. शॉर्टकट कसं मारायचं तेही तुम्हाला थोडंसं सांगतो, ठीक आहे. पा, स्टेप सेकंड. तर इथं काय करायचं, दशांश नाही असे समजून लसवी काढणं, मसवी काढणं, ठीक आहे. किंवा याला तुम्ही असं म्हणू शकता, दशांश नाही असं समजून याला सोडवणे. दशांश नाही असे समजून सोडवणे, ठीक आहे. मग आता दशांश चिन्ह काढलं तर पहिली संख्या मिळणार आपल्याला 900, ठीक आहे. दुसरी संख्या मिळणार 360 आणि तिसरी संख्या मिळणार आपल्याला 81. तिन्ही संख्येमधले आपण जर दशांश चिन्ह काढले तर आपल्याला संख्या मिळतील 900, 360 आणि 81, ठीक आहे. मग आता 900, 360 आणि 81 म्हटलं तर या तिघांनाही सुरुवातीला 9 आपण भाग देऊ शकतो. 9 जर भाग देतो म्हटलं तर इथं येणार 100. 360 9 भाग दिला, 9 चौक 36, 10 40 आणि 9 9 81, ठीक आहे. तर आता 100, 40 आणि 9 म्हटलं तर या सर्व संख्यांना एखाद्या विशिष्ट संख्येनं भाग देतो म्हटलं तर भाग जात नाही, ठीक आहे. म्हणून मसावी येणार 9. जिथं सर्व संख्यांना भाग देणारा जो अंक असणार त्याला म्हणतो आपण सामायिक अवयव, आणि असे अवयव घेऊन त्यांचा गुणाकार म्हणजे असते मसावी, आपण बेसिकमध्ये शिकलो, ठीक आहे. तर 900, 360 आणि 81 या तिघांनाही फक्त 9 भाग जातो, म्हणून तो झाला इथं मसावी. त्याला गोल करून ठेवायचं, म्हणजे समोर आपल्याला कन्फ्युजन होत नाही, क्लिअर आहे. नाही तर बरेच विद्यार्थी सरळ फ्लोमध्ये पूर्ण प्रश्न सोडवतात, मग परत चेक करतात का तिन्ही संख्यांना कुठपर्यंत भाग गेला होता असं म्हणून. तर इथं जर लगेच गोल केलं तर कन्फ्युजन राहत नाही, ओके. पा, मग आता हे मसावी काढून झालं आपलं. आता लसावी काढण्याची प्रोसेस, लसावी काढताना काय, 2 संख्यांना भाग दिला जात असेल तरीसुद्धा आपण भाग देणार. जसं 100 आणि 40 म्हटलं तर 20 भाग देऊ शकतो. मग 20 जर भाग दिला तर इथं 5 येईल, इथं 2 येईल आणि 9 भाग जात नाही. जिथं भाग जात नाही तिथं जशाल तसं आपण खाली लिहिणार, ठीक आहे. मग 5, 2, 9 आहे तर यामध्ये 2 संख्यांनासुद्धा भाग जात नाही. मग आपण इथं थांबणार आणि लसावी काढून घेणार. मग इथं लसावी जर काढतो म्हटलं तर 9 गुणाकारात 20 गुणाकारात 5 गुणाकारात 2 गुणाकारात 9 अशा पद्धतीनं होईल, ठीक आहे. आणि याला जर सोडवतो म्हटलं तर पा, 20 5 हे 100 होते. याला जर थोडं साईडला काढलं तर कॅल्क्युलेशन करायला सोपं जाते. मग 9 9 81 आणि 81 दुप्पट केली तर हे होते 162, आणि 162 100 जर गुणलं तर त्यावर 2 0 येतील, म्हणजे होईल 16,200. म्हणजेच काय, का तुम्ही पॉईंट नसताना मसावी काढला तर तो मिळाला तुम्हाला 9 आणि लसावी काढला तर तो मिळाला 16,200, ठीक आहे. तर आपण असं दशांश नाही असं समजून मसावी आणि लसावी काढले. आता स्टेप थर्डमध्ये काय करायचं असते आपल्याला, दशांश द्यायचे, दशांश देणे, क्लिअर आहे. कारण आपल्या जे संख्या होत्या त्यामध्ये दशांश होता, तर आपल्याला सोडवायला सोपं जाव म्हणून आपण दशांश काढून त्याला आपण व्यवस्थित सोडवले, ठीक आहे. तर आता शेवटी दशांश द्यायचा. तर दशांश देण्याची पद्धत कशी आहे, का बॅलन्स करताना पॉईंट नंतर 3 अंक अशा पद्धतीनं आपण ठेवले होते, ठीक आहे. दशांश बॅलन्स करताना पॉईंट नंतर 3 अंक होते, म्हणून
फाइनल आंसर लिहिताना सुद्धा म्हणजे मसावी लसावी लिहिताना सुद्धा तीन अंक सोडून पॉइंट द्यायचा. जसं मसावी हा होता आपला 9, ठीक आहे, पा दशांश नसताना मसावी होता 9, तर हा लिहिताना 3 अंक सोडून पॉइंट द्या म्हणजे हा होईल 0.009. आणि लसावी लिहिताना सुद्धा 3 अंक सोडून पॉइंट द्या, 16200 होतं, 3 अंक सोडून पॉइंट दिला तर 16.200 होईल. तर 16.200 हे जे आहे हे शेवटचे 20 लिहिले नाही तरीसुद्धा चालतात. 16.200ला आपण 16.2 असंसुद्धा लिहू शकतो. म्हणजेच हा जो प्रश्न होता या प्रश्नाचा ॲन्सर काय यायला पाहिजे, पहिलं मसावी यायला पाहिजे 0.009 आणि लसावी यायला पाहिजे 16.2. तर असा ऑप्शन आहे आपलं ऑप्शन नंबर 4. पा चारही ऑप्शन जर तुम्ही चेक केले तर 9 आणि 162 वगैरे अशा संख्या दिसत आहे, पण पॉईंटमध्ये चेक करायचं बरोबर का 0.9 लिहिताना 3 अंक सोडून पॉईंट असला पाहिजे आणि 16200 आपला जो लसावी येत आहे तो लिहिताना 3 अंक सोडून पॉईंट म्हणजे ते 16.2 होते आणि हे 0.009. तर प्रॉपर चेक करून फायनल ॲन्सर टिक करायचं, ठीक आहे. बरेच विद्यार्थी असतात गडबडीमध्ये 1-2 प्रश्न त्यांचे गोल करण्यामध्ये चुकतात, तर अशा चुका टाळायच्या, ठीक आहे. चला तर समजले तुम्हाला सर्वांना व्यवस्थित. एकदा परत सांगतो, दशांश अपूर्णांकाचा जर मसावी आणि लसावी काढायचं म्हटलं तर याची प्रोसिजर काय असणार. फर्स्ट स्टेपमध्ये दशांश बॅलन्स करायचा. दशांश बॅलन्स करणे म्हणजे दशांश नंतरचे अंक सारखे करणे, क्लिअर आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये दशांश नाही असं समजून त्यांची मसावी आणि लसावी नॉर्मल जसं आपण सोडवतो तशा पद्धतीनं सोडून घ्यायचं. आणि शेवटच्या स्टेपमध्ये हे लक्षात ठेवायचं का संख्यांमध्ये दशांश चिन्ह होतं तर ॲन्सरमध्ये दशांश चिन्ह असायला पाहिजे. म्हणून फायनल ॲन्सर लिहिताना दशांश देणे हे मस्ट आहे, गरजेचे आहे. आणि ते देण्याची पद्धत कशी का बॅलन्स करताना पॉईंट नंतर जेवढे अंक ठेवले, ठीक आहे, जसं पॉईंट नंतर इकडे 3 अंक होते किंवा 3 अंक सोडून आपण पॉईंट दिला होता, तर हे फायनल ॲन्सर लिहितानाही 3 अंक सोडून पॉईंट द्यायचे. तर अशा पद्धतीने आपण याचा फायनल ॲन्सर काढू शकतो, क्लिअर. चला दुसरा प्रश्न पाहूया आपण. वगैरे ठीक आहे. तर दुसरा प्रश्न आता शॉर्टकट कसं मारायचं, पेपरच्या वेळेस आपण डायरेक्टली कसं सोडवलं पाहिजे हे लक्षात घ्या. जसं पहिली संख्या 0.16, दुसरी 9.6, तिसरी 0.056. तर आपल्याला लक्षात येईल का मॅक्झिमम एका संख्येत पॉईंट नंतर 3 अंक आहे, ठीक आहे. मग प्रत्येकच संख्येमध्ये 3 अंक असले पाहिजे. इथं 2 अंक आहे, 10 देऊन द्या. इथं 1 अंक आहे, पॉईंट नंतर 2 अंक 20 देऊन द्या. म्हणजे इथंच झाला आपला दशांश बॅलन्स. पेपरमध्ये काही स्टेप वाईज वगैरे लिहिण्याची आवश्यकता नाही आहे, ठीक आहे, कारण त्यांना फायनल आन्सर पाहिजे. तुम्ही स्टेप कशा सोडवल्या वगैरे हे काही मॅटर नाही करत, क्लिअर. मग पहिली संख्या दशांश जर काढून टाकला तर होईल 160, दुसरी संख्या होईल 9600 कारण 20 दिलेत आपण, आणि तिसरी संख्या होईल 56. याला म्हणतो आपण दशांश बॅलन्स करून दशांश नाही असं समजून आता डायरेक्टली आपण सोडवतो, ठीक आहे. मग 160, 9600 आणि 56 म्हटलं तर या तिन्ही संख्यांना आपण सुरुवातीला 8 वगैरे भाग देऊ शकतो. 8 जर भाग दिला तर 8 × 2 = 16, 10. इथे जर 8 भाग दिला तर 12×8 = 96 होईल, 20 म्हणजे 1200 होईल. 56 8 भागलं तर इथं येईल 7, ओके. आपल्याला प्रश्नामध्ये लसावी म्हटलं तर जिथपर्यंत 2 संख्यांना भाग जातो तिथपर्यंत सोडवायचं असणार. मग 20 × 1200 म्हटलं तर इथं 20 भाग देऊ शकतो. इथं 1 येणार, 1200 ला 20 जर भागलं तर बेसख 12, 10 कॅन्सल होईल, 10 शिल्लक राहील म्हणजे 60 राहणार, क्लिअर आहे. अशा पद्धतीने झालं. मग याचा लसावी लिहिणार. लसावी म्हणजे काय, 8 × 20 × इथं 7 जशाला तसं, ओके, 20 × 60 × 7 अशा पद्धतीनं मग याचं कॅल्क्युलेशन आपण करून घेणार, ठीक आहे. पा बेसख 12 × 12 = 84, ठीक आहे. 84 झाले, त्याच्यावर 20 म्हणजे हे झाले 8400, ठीक आहे. तर याला आता 8 गुणायचं आहे. तर 8 गुणायचं म्हटलं तर तुम्ही 3 वेळा दुप्पट केली तरी चालते किंवा 8 गुणून घेतलं आपण तरी चालते. पा 8 × 8 केले तर हे होतं 64, ठीक आहे.
आणि 4 गुणाकारात 8 केले तर हे होते 32, म्हणजे 640 आणि 32 केलं तर हे होते 672, 84 गुणाकारात 8 आणि त्यावर 2 शून्य जर दिले तर हे होणार 67200। ठीक आहे, म्हणजे पॉईंट नसताना जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर हा गुणाकार होईल 67200। तर आता बॅलन्स करताना पॉईंट नंतर मॅक्झिमम 3 अंक होते हे लक्षात असू द्या, म्हणून फायनल आन्सर लिहिताना 3 अंक सोडून पॉईंट, तर इथं 3 अंक सोडून पॉईंट जर दिला तर हे होईल 67.2। ठीक आहे, तर याचं फायनल आन्सर येणार 67.2, हे लक्षात ठेवा। तर याचा आन्सर होईल ऑप्शन नंबर 4, म्हणजे असणार 67.2। अशा पद्धतीने तुम्ही हे सोडवू शकता। क्लिअर? त्यानंतर पा समोरचं, कॉमापर्यंत एक संख्या असणार, ही एक संख्या आहे, ही दुसरी संख्या आणि ही तिसरी संख्या चा मसावी व लसावी किती असं आपल्याला म्हटलंय। ठीक आहे, तर मसावी व लसावी हे काढत असताना काय करायचं असते, मसावी पा। ठीक आहे, मसावी काढत असताना कॉमन संख्या बघायच्या, कॉमन कॉमन संख्या पा, पहिली संख्या आहे, दुसरी संख्या, तिसरी संख्या, या तिन्ही संख्येमध्ये मला 2 हा घटक कॉमन दिसत आहे पा। इथेही 2 आहे, इथेही 2 आहे, इकडेही 2 आहे, 2 हा घटक कॉमन आहे, 2 लिहिलं मी। ठीक आहे, त्यानंतर पा बाकी कुठला घटक कॉमन आहे का, 3 जर विचार केला तर फक्त एकाच संख्येत आहे, बाकी 2 संख्येत नाही आहे। 11 विचार केला तर याच संख्येत आहे, 5 विचार केला तर याच 2 संख्येत आहे, 9 विचार केला तर एकाच संख्येत आहे आणि 7 विचार केला तर एकाच संख्येत, तर आपल्याला कॉमन अवयव मिळाला 2। तर मसावी लिहिताना काय करायचं असते, कॉमन अवयव लिहायचा, तर कॉमन अवयव मिळाला 2। दुसरी स्टेप काय करायची, कॉमन अवयव लिहिल्यानंतर लहानात लहान घात लिहायचा, जसं इथं 2 घात आहे, इथं 2 घात आहे, इथं 2 घात, तर 5, 7 आणि 3 यामध्ये सर्वात लहान घात येईल 3, म्हणून इथं 2 घात अशा पद्धतीनं मसावी असणार। क्लिअर आहे सर्वांना? तर 2 घात 2 ठिकाणी आहे, तर 2 ऑप्शन इथंच कॅन्सल झाले आपले। एकाच ठिकाणी जर असतं तर हा प्रश्न, एकाच ठिकाणी जर असतं तर आपण समोरचं सोडवलं नसतं, पण 2 ठिकाणी आहे म्हणून आपल्याला सोडवावं लागेल। आता पुढचं लसावी जर काढायचं म्हटलं तर लसावी काढताना काय करणार आपण, सामायिक आणि असामायिक सर्व अंक घेणार। मग सर्व अंक घेताना प्रोसिजर काय करायची पा, 2 आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर 3 आहे का, तर आहे, त्याच्यानंतर 4 आहे का, नाही आहे, 5 आहे, त्यानंतर 6 नाही, 7 आहे, त्यानंतर 9 आहे, ठीक आहे, परत 11 आहे, तर मॅक्झिमम सगळ्यात मोठ्यात मोठा अंक आहे होता 11। तर आपल्याकडे टोटल अंक जर चेक केले तर एकदाच लिहायचे फक्त, तर सामायिक आणि असामायिक, तर यातला 2 म्हणतो आपण सामायिक आणि बाकीचे सर्व असामायिक। सर्वच संख्येमध्ये असणारा आकडा म्हणजे तो झाला सामायिक आकडा आणि बाकीचे सर्व असामायिक, तर हे सर्वच लिहून टाकणार याच्यामध्ये एकदा। आता याचे घात लिहिताना मोठ्यात मोठे घात लिहायचे, जसं 2 जर विचार केला तर 5, 7 आणि 3 म्हटलं तर यामध्ये मोठा घात होईल 7। 3 जर विचार केला तर इथं 2 आहे, याला कंपॅरिझन करण्यासाठी कुठंच परत 3 हा पाया नाही आहे, ठीक आहे, 3 ही संख्या परत कुठंच नाही आहे कंपॅरिझन करण्यासाठी, याचा अर्थ तोच लहान घात तोच मोठा घात, म्हणून मोठा घात म्हटलं तर 2। 5 विचार केला तर इथं 5 घात आहे, इकडं 7 आहे, 5 आणि 7 म्हटलं तर मोठा किती घेणार, 7। 7 विचार केला तर 7 घात आहे, परत कुठं कंपॅरिझनसाठी नाही आहे म्हणून 7 घात। 9 घात परत कंपॅरिझनसाठी कुठं नाही आहे म्हणून 3 घात डायरेक्टली लिहून टाका। 11 विचार केला तर 11 घात एका ठिकाणी आहे, परत कंपॅरिझनसाठी कुठंच नाही आहे म्हणून याचं आन्सर अशा पद्धतीने येईल, मसावी आणि लसावी। तर मसावीचं तुम्हाला कन्सेप्ट समजला असेल, याचा कन्सेप्ट काय पुस्तकामध्ये लिहून दिलंय मी, सामायिक अवयव घेऊन लहान घात लिहिणे। ठीक आहे, सामायिक अवयव घ्यायचा आणि लहान घात। लसावीचा कन्सेप्ट काय, सामायिक व असामायिक
अवयव घेऊन मोठा घात घेणे, ठीक आहे। तर एवढा कन्सेप्ट जर लक्षात ठेवला तर घातांकाचा, ठीक आहे, हे झाल्या घातांक संख्या। तर घातांक संख्यांचा मसावी आणि लसावी हा आपण इजिली सॉल्व करू शकतो, क्लियर आहे। तर मसावी काढताना काय, सामायिक अवयव घ्यायचा, लहान घात लिहायचा, ठीक आहे। आणि लसावी काढताना सामायिक असामायिक म्हणजे सर्वच संख्या लिहायच्या जेवढ्या प्रश्नांमध्ये आलेल्या आहेत तेवढ्या पूर्ण संख्या, आणि त्यांचे घात लिहिताना मोठे घात लिहायचे, ओके। चला दुसरा पाहू आपण हा प्रश्न। दुसरा जो प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये आपल्याला लसावी काढायला सांगितलं, लसावी। मग लसावीसाठी आपल्याला कन्सेप्ट माहीत आहे, लसावी काढत असताना सामायिक व असामायिक अवयव घेऊन मोठा घात लिहायचा आहे। मग सर्व आकडे लिहून टाकणार, सर्व आकडे कोणते कोणते आहे, तर 2 आहे याच्यामध्ये, परत 3 आहे, परत 5 आहे, त्यानंतर 7 आहे, आणि परत 11 आहे। 11 मोठे आकडे नाही आहे, म्हणजे हे 5 आकडे आहे। मग 5 आकडे तुम्हाला लक्षात येईल का फक्त चौथ्या ऑप्शनमध्ये आहे, म्हणजेच काय, याला सोडून पाहण्याची गरज नाही, ठीक आहे। तर मोठे घात लिहितो म्हटलं असतं तर इथं 7वा घात आहे 2, इथं 4था घात आहे, म्हणजे लिहिणार 7। 3 इथं 5वा आहे, इकडं 7वा आहे, तर किती लिहिणार 7। 5 इथं 2 आहे, इथं 3 आहे, इकडं 2 आहे, तर मोठा घात होईल 3। 7 इथं 2 घात आहे, इकडं 3 घात आहे, तर लिहिणार 3। 11 5वा घात आहे आणि एकाच ठिकाणी आहे, तर 11 घात येईल 5। तर असं काळजीपूर्वक व्यवस्थित लिहिणं आवश्यक आहे, बारीक व्यवस्थित ऑब्झर्वेशन पाहिजे, तर त्यानुसार आपण याचे आन्सर वगैरे काढू शकतो। लसावी मसावी हा जो चॅप्टर होता, यामध्ये आपण जेवढे काही प्रकार आले त्यामधले काही क्वेश्चन घेऊन तुमचे कन्सेप्ट क्लिअर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया, धन्यवाद।